अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पाद श्री वल्लभ श्री मंद्र सिंह सरस्वती की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीन बन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलम् गोष्वानक्रीडनपरौ निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततन्नतोऽस्मि कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपादवल्लभः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त। एक पाठ गुरुवार आहे दत्त बावन्नेचा, सामूहिक करूया। आजच्या निरूपणाकडे वळूया। जय योगीश्वर दत्त दयाळ तुज एक जगमा प्रतिपाळ अत्र नसूया करी निमित प्रगट्यो जग कारण निश्चित ब्रह्मा हरि हरनो अवतार शरणागत नो तारण हार अंतर्यामी सच्चित सुख बहार सद्गुरु द्विभुज सुमुख झोळी अन्नपूर्णा क्रमाय शांति कमंडल कर सोहाय ख्याय चतुर्भुज षडभुज सार अनंत बाहू तू निर्धार आव्यो शरणे बाळ अजाण ऊठ दिगंबर चाल्या प्राण सुणी अर्जुन के रोसाद रिज्जो पूर्वे तू साक्षात दिद्धि रिद्धि सिद्धि अपार ते मुक्ति महापद सार की धो आजे के मिलंब तुझ विण मुझने ना आलंब विष्णु शर्म द्विज तार्यो एम जम्यो श्राद्धमा देखी प्रेम जम्भ दैत्य तीत्रास्या देव कि धीम हे रते त्यात दखेव विस्तारी माया दिति सुत इंद्र करे हणाव्यो तुरत एवी लीला कई कई शर्व कि धी वर्ण वे को ते सर्व दोड्यो आयु सुतने काम कि धो एने ते निष्काम बोध्या यदुने परशुराम साध्य देव प्रहलाद अकाम एवी तारी कृपा अगाध के मसुणे ना मारो साध दोड़ अंतना देख अनंत मा कर अधवच शिशुनो अंत जोई द्विज स्त्री के रो स्नेह थयो पुत्र तू निस्संदेह स्मर दुर्गा निकलितार कृपाल तार्यो धोबी छेक गमार पेट पीड़ थी तार्यो विप्र ब्राह्मण शेठ उगारियो क्षिप्र करे के मना मारी भार जो वाणी गम एक जवार शुष्क काष्ठ ने आण्या पत्र थयो के म उदासीन अत्र जर जर वंध्या केरा स्वप्न करया सफलते सुतना कृत्स्न करी दूर ब्राह्मण नो कोड की धा पूरण एना कोड वंध्या भय सदुझवी देव हरियो दारिद्र्यते ततखेव झाल रखाई रिज्जो एम दिधो सुवर्ण घट सप्रेम ब्राह्मण स्त्री नो मृत भरधार किधो सजीवन ते निर्धार पिशाच्य पीड़ा की धी दूर विप्र पुत्र उठाड्यो शूर हरि विप्रमद अंत्यजहात रक्षो भक्त त्रिविक्रमतात निमेष मात्रे तंतुक एक पहुचाड्यो श्री शैले देखे की साथे आठ स्वरूप धरी देव बहुरूप अरूप संतोषा निज भक्त सुजात आपी परचाओ साक्षात यवन राजनी टाळी पीड जात पातनी तनेन चीड राम कृष्ण रूपे तेम की धी लीलाओ कई तेम तार्या पत्थर गणिका व्याध पशु पंखी पण तुजने साध अधम उदाहरण तारू नाम गाता सरेन शाशा कामा दिव्याधि उपाधि सर्व टळे स्मरण मात्र थी शर्व मूठ चोटना लागे जाण पामे नर स्मरणे निर्वाण डाकण शाकण भयसासूर भूत पिशाचो जंद असूर नासे मुठी दैनय तूर्त दत्त धून सांभळता मूर्त करी धूप गाए जे एम दत्त बावनी आस प्रेम सुधरे तेना बन्ने लोक रहे न तेने क्या ये शोक दासी सिद्धि तेनी थाय दुख दारिद्र्य तेना जाय बावन गुरुवारे नितनेम करे पाठ बावन सप्रेम यथावकाशे नित्य नियम तेने कदी न दंडेयम अनेक रूपे एज अभंग भजता नडे न माया रंग सहस्रनामे नामी एक दत्त दिगंबर असंग छेक वंदु तुझने वारंवार वेद श्वासतारा निर्धार था के वर्ण बता जाशेष कोणरंक हु बहु कृतवेश अनुभव तृप्ति नो उद्गार सुनी हशेते खाशे मार तपसी तत्वमसी ए देव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव बोलो जय जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री पाद श्री वल्लभ श्री मंद्र सिंह सरस्वती स्वामी महाराज की जय।
श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। बाल गोपाल की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेज वरती उपस्थित आत्ता असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आणि यूट्यूबच्या माध्यमातून अनेक शेकडो लोक हा व्हिडिओ उद्या आवर्जून पाहत असतात, वाट पाहत असतात। त्या यूट्यूबच्या द्वारे बघणाऱ्या सर्व दर्शकांना, दत्तभक्तांना, गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। थोडंसं 8:30 जरी वेळ ठरवलेली असली तरी सुद्धा काय घडतंय कळत नाही, पण गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहतोय की 8:25 पासून पूर्ण तयारी जरी केलेली असली तरी रेंजचा प्रॉब्लेम, 4G रेंज आल्याशिवाय चालू करता येत नाही आहे असा टेक्निकल प्रॉब्लेम आहे। तरी पण जेव्हा फुल फ्लेज रेंज येते त्यावेळेला आपण सुरू करतो, त्यामुळे आज मुळात सुरू करायला 15-20 मिनिटाचा उशीर झाला आहे, 9:15 झाले। आपण सगळे 8:30 वाजल्यापासून वाट पाहत असाल, पण मी त्याबद्दल काही करू शकत नाही, टेक्निकल अडचण असल्यामुळे आपण कृपा करून दुर्लक्ष करा। काल नृसिंह जयंतीचं भागवताच्या अनुषंगाने पहिल्या अध्यायापासून 10व्या अध्यायापर्यंत नृसिंह जयंतीचं विश्लेषण श्रीमद भागवताच्या अनुषंगाने आपण काल पाहिलं, नृसिंह जयंती म्हणून। आणि काल बोलायच्या ओघात बोलता बोलता उद्या नारद जयंती आहे, त्यामुळे उद्या नारदांबद्दल सांगेन असं बोलून गेलो, पण पौर्णिमा आज आहे, बुद्ध पौर्णिमा आहे, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणतो, पण याचं एक नाव वैशाख पौर्णिमा असं आहे, वैशाखातली ही पौर्णिमा। आणि तथागत बुद्ध जयंती असं पण आपण त्याला म्हणतो। तर भगवान बुद्धांच्या, बुद्धांचं जे स्मरण आहे तेही करूया, कारण हिंदू धर्म हा व्यापकत्व शिकवतो। सर्वांच्या ठिकाणी जे जे ज्याचे चांगले गुण आहेत आणि समतेचे, शांततेचे, माणुसकीचे जे जे परिपाठ शिकवले जातात, जिथून जिथून आपल्याला ते मिळतं ते वंदनीय आहे आपल्याला, त्यामुळे आपण त्यांचं स्मरण करूया। शिवाय वैशाख वद्य प्रतिपदेला नारदांची जयंती असते, त्यामुळे आज पौर्णिमा संध्याकाळनंतर संपून प्रतिपदा सुरू झाली आहे, पण आज तिथीप्रमाणे विचार केला तर नारद जयंती नाही, कारण पौर्णिमा व्यापिनी, पूर्णतः पौर्णिमा ही व्याप्त असल्यामुळे उद्या सूर्योदयाला द्वितीया म्हणजे प्रतिपदा तिथी सूर्याने पाहिल्यानंतर उद्या नारद जयंती आहे। तरी पण आजच्या दिवसाचं असलेलं काही वैशिष्ट्य आणि नारद जयंतीच्या अनुषंगाने एक नारद जयंतीच्या पूर्वसंध्येला थोडंसं त्यांच्याविषयी आपण बोलायचं, म्हणून हा उपक्रम। जे जे आत्ता उपस्थित, आता बऱ्यापैकी सगळी मंडळी नेहमीप्रमाणे जमलेली आहेत, उशीर झालेला असला तरी, आणि साधारण आता 100-150 लोक उपस्थित आहेत, त्यामुळे आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया। आज पुष्टीपती गणपतींचा जन्म आहे। आजच्या दिवसाची जर वैशिष्ट्य आपण पाहिली तर पुष्टीपती गणपतीचा आज जन्मकाळ साजरा केला जातो। मागे एकदा मी एका प्रवचनात, एका फेसबुक लाईव्हला बोललो होतो की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सिद्धांचा मेळा कैलास पर्वतावरती जमतो आणि सगळ्या गुरुपरंपरा तिथे बसून, जसं आपण लोकसभा राज्यसभेमध्ये सगळे ते नॉमिनेट केलेली जी लोकं असतात ती तिथे सन्मानित लोकं तिथे बसलेली असतात, त्या त्या विभागाचं, त्या त्या प्रांताचं ते नेतृत्व करीत असतात। महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे आमदार, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे खासदार, मग ते राज्यसभेचे असतील, लोकसभेतले असतील, तसं त्या त्या विभागाचे, आता एक भारत देश म्हणला की भारत देशातल्या परत उपप्रांतात त्याच्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या प्रांतातल्या ज्या ज्या संत सत्पुरुषांकडे, ज्या ज्या सिद्धांकडे, महासिद्धांकडे जबाबदारी दिली आहे त्यांना तिथे बोलावलं जातं। मग हे केवळ भारतापुरतं आहे का, तर जगाच्या बाजारात जेवढे देश आहेत, जितके खंड आहेत, जितके देश आहेत, त्या त्या प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी आपले पार्षद संत या रूपानं सगळीकडे पोचवलेले आहेत। आणि त्या सगळ्यांच्यावर एकच जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही तिथला भाग जो आहे, भूभाग आहे,
तो सांभाळा. तिथे जर काही कमी जास्त आहे, जसं मी परवाच एक उदाहरण दिलं होतं की पालकमंत्री असतात, तसं त्या भागाला अदृश्यातून तुम्ही पालन पोषण करा, तुमचं लक्ष ठेवा, तुमची तपश्चर्या तिथं खर्ची करा आणि काही समस्या आली तर माझ्यापर्यंत या. म्हणजे देवाचंच कार्य पाहणारे संत हे देवाचेच काम पाहणारे, देवाचे हस्तक असतात. मग अशा संतांची सुद्धा, ज्याला आजच्या भाषेत आपण ॲन्युअल मिटिंग म्हणतो, तशी ती ॲन्युअल मिटिंग त्यांची, सिद्धमेळा हा वैशाख पौर्णिमेच्या रात्री, मध्यरात्री कैलास पर्वतावरती भगवान शिवांच्या शिवानुशासनम शिवांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक जमते आणि सकल गुरुपरंपरा, मग गोंदवलेकर महाराजांपासून सगळी सगळी शिर्डी साईनाथांपासून गजानन महाराजांपासून सगळे सगळे अक्कलकोट स्वामींपासून सगळे सगळे एकापेक्षा एक एक सिद्ध महासिद्ध, हिमालयातले ज्ञात अज्ञात सिद्ध, गिरनार पर्वतावरती राहणारे ज्ञात अज्ञात सिद्ध, त्या सगळ्या सिद्धांचा मेळा आजच्या दिवशी कैलास पर्वतावरती एकत्रित असतो सूक्ष्मदेहाने. त्यांचं स्थूलदेह जिथे असेल तिथे ते सूक्ष्मदेहाने तिथे जमलेले असतात. आमच्या गुरुपरंपरेमध्ये आजच्या दिवशी रात्री एक विशिष्ट वेळेला उपासना करायची, अशी जप असेल, श्रीराम जयराम जय जयराम असेल, जो गुरुमंत्र मिळाला आहे तो असेल, विष्णू सहस्रनाम असेल, एक ठराविक वेळ त्या वेळेला मध्यरात्री 11:30 ते 12:00 दरम्यान किंवा 12 ते 12:30 दरम्यान एक अर्धा तास नामस्मरण आपापल्या परीने सगळेजण करतात. तो विषय, त्या विषयावर मी नंतर येतो, पण आधी आज पुष्टिपती गणपती महाराजांचा जन्म आहे. आता नारदीय कीर्तन परंपरेमध्ये आम्ही कीर्तनकार मंडळी कीर्तन करताना भाद्रपदी जन्म साजरा करतो, भाद्रपदी गणेश जन्म साजरा करतो, ज्याचे या विषयीचे 3 व्हिडिओ मी विवेक बुवा गोखले या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वतंत्रपणे पोस्ट केलेले आहेत, आपण ते बघू शकता. त्याच्यात मी आत्ता वेळ घालवत नाही की मूळचं गणपतीचं, गणेश जयंतीचं स्वरूप काय होतं आणि त्याचं हिडीस स्वरूप आज कसं झालं आहे आणि भाद्रपद चतुर्थीची नेमकी गणपतीची भाद्रपद जयंतीची गोष्ट काय आहे, मग कशासाठी म्हणून सिंदूरासुराला मारण्यासाठी भगवान मंगलमूर्ती जन्माला आले, तो भागवत भाद्रपदातला जयंतीचा उत्सव आहे. देवांतक आणि नरांतक या दोन दुष्टांना मारण्यासाठी भगवान मंगलमूर्ती जन्माला आले म्हणून माघात गणपतींचा उत्सव आहे. विनायक असा त्यांचा तो अवतार आहे आणि आजचा जो अवतार आहे त्याला पुष्टिपती विनायक जयंती असं आपण म्हणतो, गणेश जयंती म्हणतो. काय झालं की याविषयी काही ठराविकच ठिकाणं आहेत, वैशाखातली ही पौर्णिमा आणि त्या पौर्णिमेला साजरा होणारं. अलिबागच्या जवळ एक क्षेत्र आहे वरती, खूप वर्षांपूर्वी मला तिथे आमंत्रण येत होतं, पण दरवर्षी नेमकं असं घडतं की वैशाख नृसिंह जयंतीची कीर्तनं कुठे कुठे घेतलेली असतात त्यामुळे तिथे जाता येत नाही. डोंगरावरती एक कुठलं तरी गणपतीचं स्थान आहे, मला आत्ता आठवत नाही आहे नेमकं स्थान. पालशेतला मी कीर्तनाला गेलेलो असताना तिथे एक सद्ग्रस्त मला भेटले आणि त्यांचे ओळखीचे तिथे ते ट्रस्टी वगैरे असे असलेली मंडळी, तिथे मला कळलं की पुष्टिपती गणपतीचा उत्सव होतो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण या बोरिवलीला पण, आमचे हे आंबेडकर वगैरे आणखीन मंडळी आहेत त्यांच्याकडे पण पुष्टिपती गणपतीचं मंदिर आहे, किंवा भारतात अन्यत्र वेगवेगळ्या ठिकाणी काही लोकांच्या घरात पुष्टिपती गणपतीची उपासना केली जाते. मग ते काय आहे, तर त्याच्याविषयी आजच्या दिवशी आपण थोडंसं बोलूया आणि मग पुढे सरकूया. वैशाख महिन्यातल्या पौर्णिमेला जो जन्म झाला शिवपार्वतीच्या पोटी त्याला पुष्टिपती गणपती असं म्हणतात. दुर्मती नावाचा एक राक्षस होता आणि त्या दुर्मती नावाच्या राक्षसांनी त्रिभुवनामध्ये हाहाकार माजवला होता. जसं आपण काल हिरण्यकश्यपूच्याकडनं ऐकलं त्याने हाहाकार माजवला, तसं आता ह्या पुराणातल्या गोष्टी जेव्हा आम्ही कीर्तनकार प्रवचनकार मंडळी सांगतो ना, त्या पुरा म्हणजे पूर्वीच्या पण आत्ताच्या काळाशी रिलेट करत असतात, त्या आत्ताच्या काळाशी मिळतं जुळतं घेत असतात प्रसंगांना, परिस्थितींना. म्हणजे त्या म्हटल्या तर इतक्या ताज्या असतात की अगदी आत्ताच घडत आहे असं वाटतं, पण असतात खूप जुन्या. पुरा म्हणजे पूर्वीच्या, वन्स अपॉन अ टाइम, पूर्वीच्या पुरा, तशाच घडतात. पात्र वेगळी असतात, नावं वेगळी असतात. आता पूर्वीच्या कीर्तनकार परंपरेमध्ये कीर्तनकार मंडळी स्त्री पुरुष कीर्तनकार सांगायचे, असं झालं, अनन्वित्छळ झाले, अत्याचार झाले, हे झालं ते झालं, सगळं जग वेठीला धरलं, पृथ्वी माता संत्रस्त झाली. मग लोकांना त्या दिवसात केव्हा एकदा जन्म होतो, केव्हा एकदा तो सुंठवडा घेतो, केव्हा एकदा तो पाळणा म्हणतो, केव्हा एकदा आरती होते, आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा महाप्रसाद कधी मिळतो, तिकडे लोकांचं लक्ष फार असतं. राम जन्माच्या वेळेला रामाख्यान ऐकायला कोणीच येत नाही, पण शेवटच्या क्षणाला तो एकदा राम जन्म होतो केव्हा
त्याचं सगळं ते होतं केव्हा, तो पाळणा तो कीर्तनकार बुवा म्हणतो केव्हा, आरती होते केव्हा, मला पहिले प्रसाद केव्हा मिळतो, बरोबर शेवटच्या टप्प्याला इतकी गर्दी जमते, कारण त्याच्यानंतर लगेच हा विषय असतो पुढे. थोडा उपहासाचा भाग जरी बोललो असतो तरी हे वास्तव आहे. आधीपासून पूर्वरंग ऐकावा, थोडंसं आख्यान ऐकावं अशी इच्छा खरंच कोणाची नसते. शेवटचा टप्पा झाला की प्रसाद, तिथे आपल्याला पोचलं पाहिजे वेळेत, त्याच्या आत पोचलं पाहिजे. त्यामुळे होतं काय की मूळ गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं. तर पूर्वीच्या काळात कीर्तनकार मंडळी सांगायचे किंवा आपण हे पौराणिक मंडळी सांगायचे की पृथ्वी संत्रस्त झाली, पुराणामध्ये असं घडलं, पुराणात तसं घडलं, कित्येक लोक काही तरुण पिढीतलं काय असं कुठे घडतं का, असं कुठे असतं का, असं काय पृथ्वी संत्रस्त होते का, असं कुठे होतं का. आज गेले 40-50 दिवस आपण काय पाहतोय, सगळी पृथ्वी सगळी देश वेठीला धरले गेलेत, करोडो लोक आपापल्या घरामध्ये आहेत. हे संत्रस्तता पुराण, मला तेच सांगायचं होतं की पुराणातल्या गोष्टी आपण ऐकतो पण त्या आत्तासुद्धा कशा रिलेट करता येतात, त्याचे प्रसंग आपल्याला आत्तासुद्धा कसे अनुभवता येतात. कुठलाच शत्रूही दिसत नाही, कसा आहे कळत नाही, पण त्याच्या भीतीने आज करोडो लोक घरामध्ये बसून आहेत. म्हणजे ही पृथ्वी माता संत्रस्त आहे की नाही, पृथ्वीतली लोक त्रस्त आहेत की नाही. राजकारण समाजकारण काय ते बाजूला ठेवा, पण आज जो तो आपापल्या घरामध्ये अडकून पडलेला आहे, जो तो या विवंचनेत आहे की आता यातनं बाहेर पडल्यानंतर अर्थव्यवस्था कशी सुधारेल, आम्ही कसे त्यातनं उभरून वरती येऊ, आमचं जीवन चरितार्थ इथनं पुढे कसा चालवायचा. म्हणजे आधी एकतर याला निपात करणं हा एक भाग, आणि त्याच्या पुढे आमचं स्थिर स्थावरत्व कसवणं हा दुसरा भाग, ह्याला संत्रस्तता म्हणतात. आणि ही संत्रस्तता अशी पुराण काळात सुद्धा व्हायची. म्हणजे आता पुराणात आपण जे ऐकायचो ते आपण ती पिढी आहोत, आपण आत्ता त्या वयातली माणसं आहोत की आपल्या वयाच्या या टप्प्यावरती आपण ती संत्रस्तता, पृथ्वीला होणारा त्रास, पृथ्वीवरच्या लोकांना होणारा त्रास, भूतलावर होणाऱ्या लोकांचा त्रास आपण अनुभवला आहे आत्ता एका वेगळ्या पद्धतीने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून पुराणातल्या गोष्टी, या पुराणातली वांगी असं म्हणतात, ते पुराणातली वांगी असा शब्द नाही आहे. लोक काय म्हणतात, पुराणातली वांगी, पुराणात वांगी म्हणतात, वांगं कुठलं काढलं हे, वांगं नाही, पुराणातली वानगी, वानगी न ए मध्ये, वांगी नव्हे, पुराणातली वानगी दाखल एक तुम्हाला सांगतो असं म्हणतात मराठीत, म्हणजे नमुन्या दाखल एक सांगतो. तसं पुराणातली वानगी, पुराणातली वानगी दाखल, पुराणातलं काहीतरी तुम्हाला एक वानगी दाखल सांगतो. सांगायचा उद्देश असा की पुराणातली जी वानगी आपण देतो ती आजही आपल्याला अनुभवता येते. तर हा जो दुर्मती होता हा अतिशय संत्रस्त असं यानं त्रिभुवनाला केलं. पार्वती मातेला असं वाटलं की माझ्याकडे एवढे 2 बलशाली पुत्र आहेत, भगवान मंगलमूर्तींसारखा आहे, म्हणजे माझी ही 2 लेकरं आहेत. आणि एक लक्षात घेऊया की युगायुगाप्रमाणे अवतार घेतलेत. तुम्ही जर पुण्याच्या मोदी गणपतीमध्ये च्या इथे कधी दर्शनाला जर गेलात तर कृतत्रेत द्वापार कलीमध्ये देवांना किती हात होते, मग द्वापार युगात किती हात होते, तर आमचे गुरुजी सांगायचे की पहिले 16 हात होते, मग ते कितीवर आले, 8 वरती आले, मग 4 वरती आले. आणि आमचे सद्गुरू काणे महाराज, बेळगावचे परमपूज्य सद्गुरू काणे महाराज, ते म्हणायचे की कलियुगासाठी फक्त 2च हात ठेवलेत. जे कोणी गोकर्ण महाबळेश्वरला गेले असतील त्या रावणाने बुक्की मारली बघा डोक्यामध्ये, आणि मुष्टी प्रहार केल्यानंतर इथे असा खड्डा पडला आहे त्या गणपती बाप्पाच्या, आणि 2च हात आहेत त्याला, एक म्हणजे कर्म आणि दुसरं म्हणजे भक्ती. भक्ती करा, उपासना करा, आणि तुमचं जे कर्तव्य कर्म आहे, नोकरी धंदा उद्योग व्यवसाय, ते अतिशय प्रांजळपणे प्रामाणिकपणे स्वच्छ ट्रान्सपरन्सी ठेवून करा. हे 2च हात आपल्याला 2 गोष्टी शिकवतात की उजव्या हातामध्ये उजवा एक हात म्हणजे कर्म करा, डावा हात भक्ती करा. हे 2 हात नारायणपेठेमध्ये तुम्ही गेलात की मोदी गणपती विचारा, मोदी लक्षात राहतीलच, मोदी गणपती, मोदी गणपती ते 4ही चित्र युगाप्रमाणे 16 हात, त्याच्यानंतर फार सुंदर मूर्ती आहे, 4 फोटो तिथे ठेवलेत, 16 हात. मग कृतयुगाचा श्लोक खाली लिहिला आहे 16 हात काय आहेत, मग द्वापारयुगाचा श्लोक लिहिला आहे 8 हात काय आहेत, कलियुगाचा श्लोक लिहिला आहे ज्याच्यात, द्वापारयुगाचा श्लोक लिहिला आहे ज्याच्यात आपण म्हणतो एकदंतंच तुळहस्तं पाशमंकुशधारिणं रदंच वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं. आमचे ज्यांनी आत्ता प्रश्न विचारला, प्रसाद बाबरे, हे मुंबईच्या गणपतीचा त्यांचा DP आपण बघत असाल जे कमेंटमध्ये त्यांच्या आला, तो फडके गणपती, त्याचे ते पुजारी आहेत बरं का. आणि या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, आमचे मित्र आहेत, या जसं मी मागे परवा वर्षाताईंचं सांगितलं, तर या आमच्या मित्राचं वैशिष्ट्य असं आहे की तो अनेक लोकांना गिरनारला घेऊन जातो,
अनेक लोकांना आपल्या बरोबरीनं गिरनाराच्या यात्रा घडवतो. तोंडाने थोडा फटकळ आहे, क्षणात राग येईल, मी अगदी मोकळेपणाने जाहीर सांगतोय, पण तो मनाने खूप स्वच्छ आहे. ते एक रुपया एक पैसाही कधी कुणाकडनं याचना करीत नाही. जे जे त्याच्याशी संपर्क करतात त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन जातो, परंतु खूप व्यापाचं गणित असतं. पण तो दरवर्षी सगळ्यांना तिथे गिरनारची यात्रा असेल, नर्मदा परिक्रमेची यात्रा असेल, त्याची काही यात्रा कंपनी नाही, पण मनापासून घेऊन जातो तो आणि त्याच्याबरोबरचे आमचे गिरगावचे सगळे मित्र मुंबईतले एकत्र मिळून दरवर्षी दत्तयाग करतात. अतिशय श्रद्धाळू माणसं आहेत आणि गणेशाचे उपासक आहेत. आणि मंगलमूर्तींचं फडके गणपतीचे गिरगावातलं मंदिर आहे, तिथे पुजारी आहेत. त्यामुळे अशी सगळी माणसं समाजात आहेत, एक एक वेगवेगळी, की जी आपापल्या परीने काम करतात. आत्ता इथे आमचे डोंबिवलीचे हे पण आहेत, दत्तधाम यात्रा परिवारातले मनोजदादा. ही सगळी माणसं अतिशय तळमळीने गिरनारची यात्रा आणि गिरनार यात्रांचं नियोजन करीत असतात. तर जसं बाबऱ्यांचं नाव घेतलं तसं मी मनोजदादांचं पण आठवण करीन की ते सगळी मंडळी आमचे सोलापूरचे आहेत ते, त्याच्यानंतर मनोजदादा कल्याणचे, काही कल्याणचे आहेत ते, तर कर्वे आणि हे मनोज कुलकर्णी, आणखीन एक जण त्यांना कोर्टीकर म्हणून आहेत ते, आणि आमचे क्षीरसागर, असे चार जणं मिळून दत्तधाम यात्रा परिवाराच्याही खूप दत्त यात्रा होतात. ही सगळी मंडळी कुठे ना कुठेतरी डेडिकेशन ठेवून दत्त महाराजांची सेवा उपासना करतायत. तर सांगायचा मूळ उद्देश असा, आपला मूळ विषय हा चालू होता की चार एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारणं, चार हात आणि मग दोन हात. तर असे कृत त्रेत द्वापार कली असे चार वेगवेगळे युगाप्रमाणे गणपतींचं स्वरूप आहे. कलियुगासाठी द्विभुज गणपती, आमचे महाराज म्हणायचे द्विभुज गणपतीची उपासना कलियुगात करावी. चतुर्भुजाची मूर्ती आणत असाल तर काही हरकत नाही, पण उपासना म्हणून करायची असेल तर द्विभुज गणपतीला भजावं, कारण ते कलियुगाचं दैवत आहे. तर हे जे पुष्टीपती गणपती आहेत पार्वती, म्हणून युगानुयुग गणपती अवतार घेतात, अशा अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की पार्वती माता आणि शिव पार्वती विचार करतायत की एवढा माझ्या पोटी पुत्र संतती, मला कार्तिकेयासारखे गणपतीसारखे पुत्र असताना हा दुर्मती नावाचा दैत्य एवढा मत्त होतोच कसा, याला ताब्यात आणलं पाहिजे. म्हणून ती त्या युगात असलेल्या गणपतीला प्रार्थना करते की देवा तू पुन्हा एकदा अवतार घे आणि तू गणेशा तू पुन्हा एकदा अवतार घेण्याचा निपात कर. मग पुढे अशी एक गोष्ट सांगतात की विनायक म्हणून भगवान मंगलमूर्तींनी अवतार घेतलेला आहे आणि शिवपार्वतीच्या पोटी विनायक म्हणून गणेश अवतरित झालेत. आणि पुष्टीपती का म्हणतात, तर भगवान विष्णूंच्या घरी मुलगी म्हणून जी जन्माला आली ती पुष्टी म्हणून तिचं नाव ठेवलं आणि त्या पुष्टीच्या बरोबर या आमच्या गणपती बाप्पांचा विवाह झाला म्हणून पुष्टीपती. बरं, बद्रीपते आपण कसं म्हणतो तसं पुष्टीपती, त्या पुष्टीचा जो पती तो पुष्टीपती विनायक. आणि मग त्यांचा पुढे विवाह झाला इत्यादी वर्णन आहे. पण या अवताराने पुष्टीपती विनायकाने, जसं आपण राधा गोविंद म्हणतो, श्याम सीताराम म्हणतो, तसं पुष्टीपती गणेश, याचं नावच पुष्टीपती गणेश, त्या पुष्टीपती गणपतीचा जयंती काल आजच्या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला, म्हणून आजच्या दिवशी सगळे मिळून पुष्टीपती विनायकाचं स्मरण करूया. आज त्याचंही परवाच कोणीतरी विचारलं होतं की पुष्टीपतीबद्दल सांगा, म्हणून मी आज पहिल्यांदा सुरुवातीला त्याविषयी बोललो. आता मगाच्या विषयावरती येऊया. आता सिद्धमेळा, तर सिद्धमेळा याविषयी बोलायचं झालं तर मगाशी मी बोलताना म्हणालो की आजच्या दिवशी सगळेजण एकत्र जमतात. आज मी एक खूप वेगळीच गोष्ट आपल्याला सांगणार आहे आजच्या दिवशी, आणि ती आमच्या काणे महाराजांच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. गोंदलेकर महाराज ज्यांचा अनुग्रह जेव्हा काणे महाराजांना झाला आणि 13 कोटी रामनाम जप जेव्हा, काणे काका असं त्यांना सगळे म्हणायचे, गायवाले काणे असं पण म्हणायचे, कारण गोंदलेकर महाराजांनी देहात असताना सांगितलं होतं गायत्री जप गोसेवा, आणि तिसरं सांगितलेलं होतं आपल्याला आठवत असेल तर की गुरुचरित्राची सेवा, या तीन गकारांना सोडू नको. हे तीन गकार म्हणजे तीन ग ने सुरुवात होणारी अक्षर असलेले शब्द सोडू नको. गायत्री पुरश्चरण म्हणजे गायत्री जप, गोसेवा आणि गुरुचरित्र, ह्या तीन गोष्टी कर हे सांगितलं होतं. मग दामोदरबुवा गोरोलीकर आले, मागे बोललो आपल्याला आठवत असेल, दामोदरबुवांनी अनुग्रह दिला, मग 13 कोटी रामनाम जप घेतलं, मग सगळं दर्शन झालं, अधिकार प्राप्त झाला, योगानंद म्हणून होते, त्यांनी योगाचा अभ्यास दिला. म्हणून आमच्या उपासना पद्धतीत आम्ही म्हणताना असं म्हणतो, श्री ब्रह्मचैतन्य स्वरूपाय
योगानंद स्वरूपिणे सगुण ब्रह्म रूपाय, त्यांचं पारमार्थिक नाव विवेकानंद ते नमः, विवेकानंद असं त्यांचं पारमार्थिक नाव आहे, म्हणून विवेकानंद ते नमः, आनंद ही परंपरा। म्हणून आमच्या ह्याच्यात म्हटलं जातं मच्छिंद्र वानरेंद्र सर्व एकची असती, संप्रदाय सर्व एक, आनंद चवथा देख अंती सर्व एकची, म्हणून आम्ही रामदास रामचरणी अमुचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश परी अनेकांची आसन पाहू, इत्यादी इत्यादी पुढे म्हटलं जातं। तर आनंद परंपरेत विवेकानंद हे काणे काकांचं, काणे महाराजांचं नाव, सद्गुरूंचं। काय गमती जमती असतात बघा, काकांनी त्यांच्या चरित्रात वर्णन करताना मोठं लिहिलंय, बेळगाव निवासी सद्गुरू म्हणून एक मोठं पुस्तक, त्याला राज्य सरकारचं त्यावेळेला साहित्य पुरस्कार पण मिळाला होता 77-81-82 दरम्यान, पुण्यात सदाशिव गोखले म्हणजे वसंतराव गोखले यांनी ते पुस्तक बेळगाव निवासी सद्गुरू म्हणून एवढ्या मोठ्या साईजचं पुस्तक लिहिलेलं होतं। ते आता सध्या आउट ऑफ प्रिंट आहे, पण पूर्वी ते उपलब्ध होतं, आणखीन काही काही ठिकाणी त्याच्या प्रती आहेत, पुन्हा प्रिंट केली तर आपल्याला नक्की मिळेल। तर त्या पुस्तकात पण त्याचा खुलासा केला आहे, सिद्ध मेळ्याचा, वैशाख पौर्णिमेचा अगदी स्वच्छ खुलासा केलेला आहे। त्याच्यात असं वर्णन केलं आहे किंवा काणे महाराजांच्या पोथीमध्ये असं वर्णन केलं आहे की त्यांची पात्रता पाहिल्याच्या नंतर गोंदलेकर महाराज एक दिवशी त्यांना म्हणाले की तुला मी आता एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की ज्या ठिकाणी तू बघशील तर थक्क होशील की काय व्यवहार घडतात। काकांचं जे काणे महाराजांचं काणे काकांचं जे प्रवचन आहे त्याच्यात त्यांनी लिहिताना असं लिहिलेलं आहे की माझ्या आयुष्यातला तो सुवर्ण क्षण होता की ज्या वेळेला सद्गुरू, आता हा जो संवाद चाललाय हा देहाच्या पातळीवरती नाही हे सगळ्या ऐकणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं, कारण गोंदलेकर महाराज आधीच त्यांनी देह विसर्जन केलेलं आहे 1914 सालीच, काणे महाराजांच्या आयुष्यात ही 1930-32 नंतर घडलेली ही गोष्ट आहे, म्हणजे 1930-35 नंतर घडलेली गोष्ट आहे। काणे महाराज आणि रंगावदूत महाराज यांच्यासुद्धा भेटी झाल्या आहेत, काणे महाराज आणि गुळवणी महाराज यांचे खूप जवळचे संबंध होते, काणे महाराज हे दत्त उपासक होते त्यामुळे गुळवणी महाराजांशी पण त्यांचा संपर्क होता। काणे महाराज कुठल्या कुठल्या सत्पुरुषांना भेटले, आनंदमयी मा यांच्यापासून सगळ्या एकापेक्षा एक संत सत्पुरुष, स्वरूपानंद पावस्ते त्यांच्याशी काणे महाराजांचे खूप जवळचे संबंध होते, म्हणजे सगळ्या गुरु परंपरेशी ते सगळे एकच कार्य करत असतात, आपणच फक्त भेददृष्टी ठेवतो म्हणून पंचायत होते श्रोतेहो। इथे लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा जो दिवस आहे ना तो तिथी फार महत्वाची आहे, पौर्णिमा, आजच्या दिवशी सिद्ध मेळा भरतो कैलासात, हे कुठलंही अंधश्रद्धा व्यक्त करायची हे आहे, तुम्ही मान्य करा करू नका। मी नेहमी कीर्तनात प्रवचनात सांगतो एखाद्या ठिकाणचं एखाद्या गावात, आता आमचं गाव आहे, या गावामध्ये कोरोना पसरू नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा म्हणून देवस्थानांना काही मर्यादा सांगून दिल्यात, माणसांना काही मर्यादा सांगून ठेवल्यात, लोक त्या त्या मर्यादा पाळतायत ना, लोक नाही जाते तिकडे तिकडे, म्हणजे ती ती माणसं नेमलेली असतात याचं कारण की अनेक लोकांना कंट्रोल करायचं आहे, लोक बाहेर जाऊ नयेत, म्हणजे प्रशासकीय यंत्रणा आहे। एखादा एसटी डेपो आहे कुरुंदवाडसारखा आमच्या इथे, तिथून सांगलीपासून पुण्यापर्यंत मुंबईला नाशिकला इकडे तिकडे सगळीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कोकणात सगळीकडे गाड्या जात आहेत, मग सगळीकडे गाड्या जात आहेत मग त्याला डेपो असं आपण म्हणतो, त्या डेपो एंट्री असते की कुठून गाडी आली, कुठे पोचली, गेली का, तिथे मुक्काम झाला का, ते सगळे ठीक आहेत ना, कंट्रोलिंग पॉवर असते, म्हणजे त्या पद्धतीने जाता जाता प्रत्येक स्टेशनला तो ड्रायव्हर कंडक्शन आपला लॉकशीट नंबर सांगतो, इथे गाडी पोचली नाही अजून यायची आहे, पुढे पुढे चौकशी कक्षात विचारणार आहे। म्हणजे जर एक एसटी चालवायची असेल, एक रेल्वे चालवायची असेल, एक प्रशासकीय यंत्रणा चालवायची असेल तर एवढ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी एक यंत्रणा काम करत असते, जर लोक प्रवास करण्याच्या एका साधनांचा वापर करण्यासाठी जर एवढी प्रशासकीय यंत्रणा किंवा त्या विशिष्ट विवक्षित हेतून कार्य करणारी संस्था जर कार्य करीत असेल तर अख्खं जग चालवायचं आहे देवाला, त्याची काही यंत्रणा असेल की नाही, त्याची काही योजना असेल की नाही, आपल्याला वाटतं कोण करत असेल हे, मग हे कोण करत आहे हे नियमन याचा प्रश्न आपल्याला नाही पडत, कारण आपण रोजचं घृतकल्या मधुकल्या, आपण रोजचं पंचामृत, म्हणजे आज आमरस आणला 500 रुपयाचा, उद्या 1200 रुपयाची पेटी आणली, आपण आपल्या आपल्यातच मशगूल होत, पण संतांना हा प्रश्न पडतो आणि मग ते आपल्याला सांगतात कोण या जगाचा करी परिपाळ, टिंबेस्वामींचा अभंग आहे, कोण या जगाचा करी परिपाळ, तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे, दत्ता अभय तुची माऊली विश्वाची का वासुदेवाची पच्ची करीसी, काळत्रयी मान्य असा जो बदान्य तुझं वीण अन्य धन्य दत्ता, टिंबेस्वामी महाराज म्हणाले कोण या जगाचा करी परिपाळ, होऊनी कनवाळ काळत्रयी, काळत्रयी मान्य असा जो वदान्य तुझ वीण नान्य धन्य दत्ता, दत्ता अभय तुची माऊली विश्वाची का वासुदेवाची पच्ची करीसी, तीन ओळीचा अभंग।
संतांना हा प्रश्न पडतो, त्यांना कळतं की हे जग नियमित करणारा एक कोणतरी आहे. आज गुरुवार आहे ना, दत्तबावन्नीचं स्मरण करूया. दत्तबावन्नीमध्ये रंगावदूत महाराज पहिलीच ओळ सुरू झाल्या झाल्या म्हणतात, जय योगीश्वर दत्त दयाळ, तुझ एक जग मा प्रतिपाळ, अत्र नसूया करी निमित, प्रगट्यो जग कारण निश्चित. पहिल्या दोन ओळीतच खुलासा करून टाकला, जय योगीश्वर दत्त दयाळ, तुझ एक जगमा प्रतिपाळ, तूच एकटा जगाचा प्रतिपाळ करणारा आहेस, या जगाचं नियमन करणारा तूच एकटा आहेस. अत्र अनसूया करी निमित, अत्र अनसूयानी फक्त निमित्त केलं, निमित्त केलं तुम्ही, आणि प्रगट्यो जग कारण निश्चित, विश्वाच्या कल्याणासाठी तुम्ही जन्माला आला. मग ब्रह्मा हरिहरण अवतार पुढचं दत्तभावनीत वर्णन केलं. पण पहिल्याच ओळीत ठिकाण्याला गोळी लावणं म्हणतात, अगदी बरोबर अचूक ठिकाणी गोळी लागणं पहिल्याच ओळीत सांगून टाकलं, दुसऱ्या पहिल्या ओळीच्या दुसऱ्या अर्धलीत. तू ज एक जगमा प्रतिपाळ, तुमच्याशिवाय या जगाला सांभाळणारं, या जगाचं नियमन करणारं कोणी नाही. म्हणजे या जगाचं नियमन करणारी एक सत्ता आहे, हे तुम्ही मान्य करा किंवा करू नका. एखाद्या छोट्या यंत्रणेसाठी जर एवढी प्रशासकीय यंत्रणा असेल, आस्थापनासाठी एखाद्या, तर अख्खं जग चालवायचं आहे हो भगवंतांना, त्यांचं काहीतरी नियोजन असेल की नाही त्याविषयी, मग त्याच्यासाठीची जी ॲन्युअल मिटिंग असते, वार्षिक सर्वसाधारण सभा, सगळ्या सिद्धांचा मेळा, तो दिवस आजचा वैशाख पौर्णिमा. काणे महाराज लिहितात, गोंदलेकर महाराजांनी मला सांगितलं की आज आपल्याला जायचं आहे. आता परत विषय, बॅक टू स्टोरी, परत आपल्या मुख्य गोष्टीवरती येऊया. गोंदलेकर महाराजांचं देहविसर्जन आधीच झालेलं आहे, काणे महाराज देहात आहेत. आता गोंदलेकर महाराज म्हणत आहेत की तुला मी तिथे घेऊन जाईन, याचा अर्थ हे शरीर नाही, हे जे पंचभूताचं शरीर आहे हे घेऊन नाही जायचं आहे तिथे, सूक्ष्म देहानं घेऊन जायचं आहे. मग तू तयारी कर आणि त्या त्या पद्धतीने चल, मग मी तुला घेऊन जातो म्हणाले. मग तुला ते दिसेल सगळं कसं आहे काय. आणि मग कोणी विचारलं तर मी सांगेन, मी माझा शिष्य मी बरोबर आणला आहे. काय अधिकाराला गुरु नेतात आपल्या शिष्याला. आणि काणे महाराजांनी चरित्रात वर्णन दिलं आहे की बेळगावातल्या एका खोलीत झोपलेलो असताना काणे महाराजांना झोपायला सांगितलंय, काय योगातली जी काय अवस्था असेल ते करायला सांगितलंय, आणि स्थूल देह बेळगावात ठेवलाय, आणि सूक्ष्म देहानी सद्गुरुनाथांनी त्यांना तिथे कैलास पर्वतावरती नेलं. ती वेळसुद्धा ड्युरेशन, म्हणजे किती काळ देहातून देहातीत होऊन, खूप उच्च गोष्ट सांगतोय बरं का, देहातून देहाच्या बाहेर जाऊन, देह एके ठिकाणी पण देहाच्या आतले जे तीन देह सांगितलेत त्यातला स्थूल देह एके ठिकाणी, पण सूक्ष्म देह देहातीत होऊन बाहेर जाऊन सद्गुरु आज्ञेनी तो कुठे गेला, कैलास पर्वतावरती गेला. आणि कैलास पर्वतावरच्या सिद्धमेळ्यात काणे महाराज म्हणाले, मी बघतच बसलो सगळ्या सिद्धांचा तो मेळा पाहायला, आणि ह्यांना नमस्कार करू की त्यांना नमस्कार करू की, अरे आपण ज्यांच्याबद्दल ऐकलं होतं हे काय, हे तर इथेच बसलेत, ते तर इथेच आहेत, हे तर इथेच आहेत, पाहून अवाक झालो. आणि गोंदलेकर महाराजांनी इशारा करून सांगितलं, एक चकार शब्द चेहऱ्यावर, कुठलीही भावना किंवा कुठलेही, ज्यामुळे तिथलं वातावरण बिघडेल असं काहीही करायचं नाही, फक्त पाहायचं साक्षी भावनेने काय चाललंय ते. आणि ते पाहिलं, त्या दरम्यान 12 ते 14 मिनिटाचा पहिल्या वैशाख पौर्णिमेला त्यांचा उपस्थिती राहून, मग तिथे त्यांनी त्या अनुभवात वर्णन करताना असं लिहिलेलं आहे की कुठल्या भागात किती पाऊस पडेल, कुठे महापूर येईल, कुठे काय घडेल, कुठे भूकंपादी गोष्टी घडतील, कुठे काही नैसर्गिक क्लायमॅटिक चेंज काय काय होतील, कुठे काय काय दंगा फरसाद होईल, छोट्या छोट्या गोष्टीतनं कुठे काय काय घडेल, हे सगळं सगळ्याची खूप मोठी चर्चा या संवत्सरात, या वैशाखीपासून पुढच्या वैशाखीपर्यंत काय काय घडेल, कुठल्या खंडात, कुठल्या देशात, कुठल्या भागात, कुठल्या प्रांतात काय काय घडतील घडामोडी, याचं सगळं डिटेलिंग चर्चा ॲन्युअल मिटिंगला, वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा केली जाते. आपल्याला कळावं म्हणून मी फक्त ते शब्द वापरतोय, मूळचे शब्द म्हणजे आपण सभा म्हणूया त्याला. आणि त्या पद्धतीने चर्चा होते आणि मग सांगतात, हां अच्छा मग तुम्ही नामस्मरण उपासनेतले आहेत ना, मग तुम्ही दरवर्षी या हे वर्षभर ह्या वैशाखीपासून पुढच्या वैशाखीपर्यंत ही उपासना तुमच्या शिष्य परिवारातल्या लोकांना सांगा. मग तुम्ही कुठले आहेत, योग मार्गातल्या आहात का, मग तुम्ही योग मार्गातल्या तुमच्या सगळ्या फॉलोअर्सना, तुमच्या सगळ्या सिद्ध परंपरेतल्या लोकांना ही उपासना सांगा. म्हणजे त्या त्या पद्धतीचं नियमन करावं, केलं जावं, या पद्धतीची उपासना साधना याच्यावरती चर्चा तिथे घडते. आणि एका प्रसंगाचं वर्णन काणे महाराजांच्या चरित्रात असं जबरदस्त आलं आहे श्रुते हो, की काणे महाराजांनी सांगून ठेवलं होतं आपल्या पत्नीला आणि घरातल्या लोकांना की मी आतल्या खोलीत आहे, योगाभ्यासात आहे, आणि मला कोणी शरीराला स्पर्श करायचा नाही. ऐकून ठेवा ही गोष्ट फारच भारीची.
मला कोणीही स्पर्श करू नका, मला कोणी उठवू नका, मी माझ्या माझ्यामध्ये आहे. पण हे जे सिद्ध पुरुष असतात ना, त्यांचं आपल्याला वरवरचं वागणं कळत नाही, पण आतलं त्यांचं काहीतरी एक वेगळं गणित चालू असतं त्यांच्या त्यांच्या गुरु तत्वाची. आपण आपल्या देहभावनेनं त्यांच्याशी वागत असतो, बोलत असतो, पण त्यांचं काहीतरी तंत्र वेगळंच चालू असतं त्यांच्या गुरु आज्ञेप्रमाणे. त्यामुळे आपण त्यांना तितकं ओळखत नाही. आणि मग पंचाईत होते त्यांना, त्यांनी सांगून ठेवलं होतं. एक दोन वर्ष सलग वैशाख पौर्णिमेला गोंदवलेकर महाराजांनी नेलं सद्गुरु कृपेनी काणे महाराजांना. त्यांनी त्याचे अनुभव लिहिले आणि त्यात मर्यादा सुद्धा सांगितल्यात की हे बाहेर जाऊन आऊट करायचं नाही आहेत, मीटिंगमधल्या गोष्टी आऊट करायच्या नाही आहेत, नाहीतर मग काय होईल, लोक पहिल्यापासून तयार होतील आणि मग नंतर असं होईल की त्या व्यवस्थेचे आपण भाग असताना आपण ते डिस्क्लोज केलं त्या त्या मीटिंगमधलं तर पंचाईत होईल. मग हे जसे एटिकेट्स असतात आपल्या सर्वसामान्यांच्या सभेत पाळले जातात, तेच नियम तिथे सुद्धा पाळले जातात. त्यांना सगळं माहीत असतं की आता काय होणार, पण ते इनडायरेक्टली आपल्याला सांगत असतात, डायरेक्टली आपल्याला काही सांगत नसतात की आता उपासना करा बरं का, गुरुचरित्राची पारायणं वाचा, काहीतरी अनुष्ठानं करा, काहीतरी हा जन्म मिळाला आहे सार्थकी लावा, काहीतरी अशा पद्धतीने यात्रा करा, काहीतरी हे करा. कुठेतरी ते पुढे येणाऱ्या संकटांमध्ये आपलं त्याच्या आधी मन वळवण्यासाठी साधू संत परंपरा गुरु परंपरा आपल्याला अडकवतात, कारण सांगत नाहीत. म्हणजे गुरुजी एक वाक्य नेहमी सांगतात की जो घडतो तो बोलत नाही आणि जो बोलतो तो घडवत नाही. जो बोलतो त्याला घडवता येत नाही आणि जो घडवतो तो काही बोलत नाही, तो फक्त घडवत असतो, ती प्रोसेस करत असतो, त्याला घडवण्याची काम करतो. पुढे जाऊया. दोन वैशाख पौर्णिमा काणे महाराजांनी साजऱ्या केल्या, त्यांना अनुभवता आल्या. आणि एका वैशाख पौर्णिमेला असं घडलं आहे की काणे महाराजांनी स्वच्छ निर्देश करून सुद्धा आतल्या खोलीत गेल्याच्या नंतर काही वेळ आत आवाजच आला नाही, आपले पती का बाहेर येत नाहीत बराच वेळ, म्हणून आमच्या महाराजांच्या मंडळी आईसाहेब या काहीतरी निमित्त करून तिथे घोळ झाला आहे. आणि त्या चरित्रात लिहिलं आहे की त्या पटकन आत गेल्या आणि काणे महाराजांना हाका मारल्या. पण ते तिथे कुठे होते, ते तिथे नव्हतेच, शरीर फक्त तिथं होतं, ते सूक्ष्मदेहाने गेले होते गुरु आज्ञेनी गुरुकृपेनी सिद्ध मिळ्या वैशाख पौर्णिमेला. पण हाका मारून उठत का नाहीत म्हणून त्यांनी इतक्या वेळा सांगून सुद्धा ते कसे, ती वेळ काय असते कोणास ठाऊक, ते वर्णन असं केलं चरित्रात, जे आहे ते सांगतो आपल्याला, राहुलं नाही स्वाभाविकपणे, हाका मारल्या उठत नाहीत म्हणून स्पर्श करायला गेल्या आणि त्या आईसाहेबांनी पायाला हात लावला असं वर्णन आहे. आणि पायाला हात लावला आणि अहो उठा म्हणून पायाला हात लावून उठवायला लागल्या. ते जसं पायाला स्पर्श केला म्हणजे या फिजिकल बॉन्डिंगमधनं त्या शरीराला स्पर्श केला, शरीरातनं आत्मशक्तीनं सूक्ष्मदेहानं एक जीव तिकडे गेला आणि तो तिथे आत्ता नव्हता, पण त्या शरीराला स्पर्श केल्यानंतर त्या शरीरात यावं लागलं आणि ते तिथे होते. तिथनं त्यांना सगळं त्याचं असं 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 गुंडाळायला लागलं आणि सगळं करून त्यांना पटकन त्या शरीरात यायला लागलं पुन्हा. आणि मग डायलॉग म्हणजे मग संवाद सुरू केला बायकोशी म्हणजे आपल्या मंडळींची. आणि मग त्याचा परिणाम त्यांनी असं लिहिलं आहे की चांगल्या सुस्थितीत असताना सगळं सांगितलेलं असताना सुद्धा स्पर्शास्पर्श झाल्यानंतर 3 दिवस त्यांना ह्या घडलेल्या घटनेनंतर ताप आला असं चरित्रात वर्णन आहे. आणि ते पूर्णतः झोपून होते, अंगाला ताप आला भरभरून, कारण सूक्ष्म देह एकदम अचानक त्यांना स्पर्श झाल्यानंतर तिथनं सगळे ते वाइंड अप करून तिथल्या ते सगळं तिथली चालू असलेली गतिविधी जी होती ती बंद करून पटकन स्थूल देहात पुन्हा यावं लागलं. ह्याचा जो झालेला जो त्रास होता तो 3 दिवस पुढे चालला. म्हणून कोणी एखादा योगी उपासनेला बसला असेल, कोणी ध्यानाला बसला असेल, कोणी आपापल्या अनुष्ठानाला बसला असेल, त्याला स्पर्श करू नये. तो कुठल्या स्थितीत शारीरिक पातळी असेल आपल्याला कल्पना नसेल तर त्याची पंचाईत होता कामा नये. आणि आपल्यामुळे त्याला नको, त्याचा आपल्याला कुठलाही एखादा काही त्याच्या तपश्चर्येने जर आपल्याला झेपलं नाही तर थोडं विषयात विषय निघाला म्हणून सांगतो. रंगावदूत महाराज खुर्चीत बसलेले असायचे, काही त्यांचे इंटरनेटला आपण फोटो बघू शकता, खुर्चीत बसलेले फोटो आहेत असे अगदी फकिरी वृत्तीत, कपाळा डोळ्याला तो गॉगल लावला आहे काळा. तर एका मित्राला मी एकदा दाखवलं होतं, तो काय म्हणाला, बघा गोंदवलेकर हे रंगावदूत महाराज कसे गॉगल बिगल लावून अगदी म्हणजे जोरात कामी म्हणाले, एकदम हौशी दिसत आहेत. म्हणलं अरे मूर्खा ते हौशी नाही आहेत, तो लावला का त्यांनी गॉगल त्याचं कारण तुला कळलं तर तुझी पंचाईत होईल. त्या तपश्चर्याचं तेज शरीरामध्ये आणि डोळ्यामध्ये कानामध्ये पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांमध्ये इतकं आहे की ज्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दत्तगुरूंना पाहिलं आहे त्या डोळ्यांची ताकद काय असेल, तर ते वर्णन करताना असं बाबजींनीच केलं आहे, रंगावदूतांनीच केलं आहे की का लावतो गॉगल. एखादा दृष्टिक्षेपात समोर आला आणि चुकून रोखून पाहिलं गेलं आणि त्याला जर शक्तिपात दीक्षा झाली तर त्याची शक्तीसंचरण तिथं झालं तर ते होऊच नये, म्हणून आपलं गॉगल लावायचं आणि इकडे तिकडे काळा चष्मा लावून पडलं राहायचं.
म्हणजे सिद्ध लोक जी असतात ती आपल्या अंगाला राख विभूती फासतात, कारण त्यांच्या रंध्रात नेणारी जी तेजकिरण असतात तेजवलय ती कधी कधी आपल्याला सहन होतील असं नाही, म्हणून आपण त्यांना स्पर्शास्पर्श करायला जाऊ नये. कोणी उपासक असेल तो बसला असेल साधनेला तर विचारल्याशिवाय त्याला हाक हाक मारण्यापर्यंत ठेवावं, पण स्पर्शास्पर्श करायला जाऊ नये. एक उदाहरण आलं चरित्रात म्हणून आपल्याला जाता जाता सांगितलं. म्हणून आजच्या दिवशी, आजच्या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला शक्य असेल तर आपलं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर निवांतपणे आपण घरात बसल्याच्यानंतर शक्य असेल तर रात्री एक 15-20 मिनटं आपापल्या गुरुपरंपरेचं नामस्मरण, कैलास पर्वतावरच्या महादेवांचं स्मरण करून शांत चित्ताने जपजाप्य करता आलं तर रात्री करा. एरवी मी जिथे कुठे प्रवासात असताना फिरतीवर असतो, पुण्याला असेल, मुंबईला असेल, कोकणात असेल, कुठे असेल, तर त्या रात्री नक्की 12, 11:30 ते 12 किंवा 12 ते 12:30 किंवा 12:30 ते 1, कोणाला रात्री एवढी जागरणाची सवय नसेल पण आम्ही एरवी आम्ही जर निशाचरच आहोत रात्र जागेत असतो, तर 12:30 ते 1 या दरम्यान रात्री अनुष्ठान किंवा थोडंसं जपजाप्य विष्णू सहस्रनामन असेल किंवा आपल्या गुरुपरंपरेचा काही उपासना नाममंत्र असेल ते करत बसायला काही हरकत नाही. म्हणजे आपण शरीराने तिथे नसलो तरी मनानं ते काहीतरी चाललं आहे तिकडे, तिथे आमच्या शुद्ध भावना आहेत आणि त्या सगळ्या सिद्धांना आजच्या दिवशी आमचा नमस्कार आहे असं म्हणून मनानं तिथे पोचायला काही हरकत नाही. मानस कैलास यात्रा करायला काही हरकत नाही, तो मानस कैलास यात्रा करण्याचा दिवस म्हणजे आजचा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आता आजच्या दिवसात दोन वैशिष्ट्ये आपल्याला सांगून झाली, पुष्टीपती गणपतीचा विषय सांगितला, सिद्ध मेळाविषयी सांगितलं, तथागत गौतम बुद्धांची जयंती आहे तर ते त्याविषयी पण आपण स्मरण पहिल्यांदाच बोलताना केलं आहे, त्यांनाही महात्म्याला वंदन केलं आहे. आणि आज मला नारदांचा विषय सांगेन असं आपल्याला बोललो होतो पण त्याचाही खुलासा केला की आज अनावधानानं बोलताना काय होतं ओघामध्ये हे कमेंट वाचताना किंवा कालचा तो एक प्रसंग लक्ष्मी नृसिंह आणि प्रल्हादाचा बोलता बोलता डोक्यात अनेक विचार असतात, लाईव्ह चालू असताना ऑन द स्पॉट शूटिंग करून पोस्ट केलेला व्हिडिओ एडिट केलेला आणि डायरेक्ट लाईव्ह बोलताना कधीकधी संदर्भ एखादा श्लोक एखादा ओळ पुढे मागे होऊ शकते ते आपण नक्की समजून घ्याल अशी माझी खात्री आहे. तर त्यामुळे काल बोलायच्या ओघात उद्या नारद जयंती असं बोलून गेलो, पण आज आपण नारदांविषयी बोलायचं आहे, सुरुवात करायची आहे. पण त्याच्या आधी मला आज आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. आज कूर्म जयंती पण आहे, म्हणजे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय काय आहे पहा, पुष्टीपती जयंती आहे, सिद्धमेळाविषयी बोललो, आता कूर्म जयंती. आज कूर्म अवतार जो भगवंतांनी जो घेतला त्या कूर्म देवतांची म्हणजे विष्णूंचं कूर्म जयंती आजच्या दिवशी आहे. आता कूर्म जयंती एवढं म्हटलं की आपल्याला एवढं लक्षात येणार नाही, म्हणजे हां म्हणजे कूर्म अवतार आहे, कूर्म अवतार घेतला, कासवाचा अवतार देवानी घेतला, इतकंच. एका वाक्यात उत्तर द्या, कासवाचा अवतार घेतला विष्णूंनी नारायणांनी म्हणजे कूर्म जयंती आहे, एवढं मर्यादित आहे का? नाही. काल जसं सप्तम स्कंदामध्ये पहिला अध्याय ते 10वा अध्याय नृसिंहाचं चरित्र आपण पाहिलं, तसं कूर्मावताराचं वर्णन किती अध्यायात केलं आहे बुवा असं जर तुम्ही मला विचाराल तर त्याचं मी आपल्याला उत्तर आजच्या दिवशी सांगणार आहे, फारच मजेदार आहे. त्याच्यासाठी फक्त एक श्लोक प्रधान आहे आणि दुसरा त्याला सबस्टिट्यूट एक आणखीन हा किंवा हा, पण मूळ श्लोक एकच आलेला आहे. एका श्लोकामध्ये कूर्मजयंती म्हणजे कूर्मावतार घेतला आहे हे सांगितलं गेलं आहे भागवतात. काय विलक्षण आहे भागवत, एके ठिकाणी 10-10 अध्याय खर्ची करतायत आणि एके ठिकाणी एकाच श्लोकामध्ये कूर्म अवतार का घेतला. हां पण कूर्म अवतार का घेतला याची पार्श्वभूमी, प्रस्तावना, परिस्थिती आणि मग पुढे काय झालं याच्यासाठी मात्र 4-5 अध्याय खर्चे टाकलेत श्रीमद भागवतामध्ये. पण कूर्म अवताराविषयी उल्लेख, नामोल्लेख, कूर्म असा, कच्छप असा उल्लेख, कासव म्हणून उल्लेख एकाच श्लोकात आला. पुढे मग ते कासव कसं रूपाने फिरत होतं, त्याचा काय महिमा होता वगैरे, 2-3, 1-2 श्लोक पुढे एक ॲडिशनल असं म्हणूया ते पुढे आलेत, पण कूर्म म्हणून अवतार जन्म घेतला असा उल्लेख असलेला एकच श्लोक श्रीमद भागवतात आला. आता त्या गोष्टीकडे थोडंसं वळूया. आता थोडीशी गोष्ट, कारण मी दररोज सांगतो की रोजचा श्रोतृवृंदांमध्ये अनेक लहान पोरं पण अतिशय आवडीने फेसबुक लाईव्ह पाहत आहेत. मला कल्पना नव्हती की मी एवढे 37-38 दिवस 35-37 दिवस मी सलग बोलेन
आणि आपण इतका उदंड प्रतिसाद त्याला द्याल आणि यात सहभाग घ्याल या उपक्रमामध्ये, याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण इथे काहीतरी आपण करतो आहे, कोणीतरी त्यात सहभाग घेत आहे असाही भाग नसून, खूप व्ह्यूज त्याला आहेत, खूप जणं पाहत आहेत फेसबुकवर याची कुठलीही क्रेज नसून, अनेकांपर्यंत ते पोहोचत आहे आणि अनेकांना ते आवडत आहे आणि आवडीनं सगळे त्यात सहभागी होत आहेत, ह्याच्यासारखं समाधान कुठलं नाही. आणि देशाविदेशातून लोक ते खूप छान पद्धतीने त्याच्यावरती रिॲक्ट होत आहेत, पाहत आहेत, तपासून पाहत आहेत, कित्येक जणं उपासना करू लागले त्यानिमित्ताने लॉकडाऊनच्या काळात, कळवत आहेत, गुरुचरित्र वाचून झालं, दत्तमहात्म्य वाचलं, आता हे वाचतोय, सप्तशती वाचतोय, अथर्वशीर्ष म्हणतोय, अमकं करतोय, ते तमकं करतोय. तर हे असे मेसेजेस आल्यानंतर कुठेतरी हा काळ, एक तास जो माझा बोललं जात आहे ते खर्ची पडतो आहे, पण तो सत्कारणी लागतो आहे असं मला आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमुळे कळतं. आता आपण या कथेकडे वळू, त्यामुळे लहान पोरं पण पाहत आहेत, त्यांना जरा इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून एक गोष्ट आपण ऐकलेलीच आहे. आणखीन ही गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक संवैधानिक इशारा असतो ना पिक्चरच्या आधी असतो, तसं आपलं लिहून ठेवतो की याचा जर आजच्या वर्तमान काळाशी काही संपर्क लागला किंवा संबंध जुळतोय असं वाटलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. पुन्हा वाक्य सांगतो, आता जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचा आणि सध्याच्या राजकीय स्थितीचा जर काही संदर्भ लागला किंवा जर काही गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत असं वाटलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. त्यामुळे कोणी आपत्ती निर्माण करू नये, कोणाला आपत्ती आहे असं वाटू नये त्याविषयी. आता मी संवैधानिक इशारा दिलेला आहे, तुम्ही म्हणाल बुवा अशी कुठली गोष्ट सांगणार आहे, अशीच गोष्ट आहे, भागवतातलीच गोष्ट सांगणार आहे आपल्याला. आठवा स्कंद सुरू होतो आणि आठव्या स्कंदाच्या, भागवताच्या आठव्या स्कंदाच्या सुरुवातीला गजेंद्र मोक्षाची गोष्ट येते भागवतामध्ये. बरं, गजेंद्राचा उद्धार कसा झाला, मग गजेंद्र कुठला राजा होता, मग तो हत्ती कसा झाला, इत्यादी इत्यादी, मग त्या नकरांनी कसं पकडलं, मग काय काय झालं, मग आणखीन पुढं काय काय झालं, आणि त्याच्या आधी काय झालं, मग त्याचा उद्धार करायला वैकुंठाधिपती कसे काय आले, आणखीन काय काय झालं, नारायण कसे आले, मग त्या नकराचा उद्धार कसा केला, मग त्या गजेंद्रांनी भगवान विष्णूंची, श्री नारायणाची केलेली स्तुती, ही श्रीमद भागवताच्या आठव्या स्कंदाच्या पहिल्या दोन तीन अध्यायांमध्ये येते. आता दोन तीन अध्याय संपल्यानंतर सुनंदा परांडेकर आपल्याला कोणीतरी नक्की मेसेज करेल, आपण वाचा. मागची हे यूट्यूबवरती आपण जर गेलात, विवेक स्पेस बुआ स्पेस गोखले, VIVEKBUWA आणि स्पेस GOKHALE असं जर यूट्यूबला टाकलं की त्याच्यात यूट्यूब चॅनल येईल आणि त्या चॅनलवरती फेसबुक लाईव्ह सुखसंवाद प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यात मागचे सगळे 30 मार्चपासूनचे सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही सुनंदाताई नक्की बघू शकता. नंतर पहा किंवा तो चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्याला नोटिफिकेशन उद्या नक्की त्याची येईल. असो, आपला चालू असलेला विषयाकडे बोलूया. काल 2 तास झालं आपण सगळे उपस्थित होतात आणि आत्ता आमच्या सायली भालेराव ताईंनी लिहिलं होतं की 2 yesterday 2 hours. खरंच आहे, 2 तास उलटून कधी गेले कळलं नाही, पण मी आज काही 2 तास बोलणार नाही आहे कारण दिवसभर काही ना काहीतरी चालू असतं हो, त्यामुळे पठण आहे, सतत तोंडाचा पट्टा चालू असतो, पण तरी एक वेगळा आनंद या दरम्यान मिळतो. काय सांगत होतो की आठव्या स्कंदाच्या पहिल्या 3-4 अध्यायांमध्ये गजेंद्र मोक्षाची कथा पूर्ण होते. आता मग ब्रह्मदेवाची स्तुती सगळे देवदेव करतायत, मग मन्वंतरांचं वर्णन केलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर 6, 7, 8, 9 असे 3-4 अध्याय आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये समुद्र मंथनाची कथा आलेली. 6, 7, 8 अध्याय जो आला, 6, 7, 8, 9 या 4 अध्यायांमध्ये समुद्र मंथनाची कथा भागवतात सविस्तर आली, सविस्तारानं आलेली आहे. आणि ती सविस्तारानं आलेली असताना मध्ये कुर्मजयंती म्हणजे कुर्मावताराचं वर्णन केलेलं आहे, ते सुद्धा 1 श्लोकात. म्हणजे आजचा दिवस काय आहे वैशिष्ट्य हे आपल्याला कळावं म्हणून फक्त एवढं सांगतोय. आता त्याच्या आधीची आणि नंतरचे संदर्भ थोडे बाजूला ठेवतो तुर्तास.
पण काय घडलं एकदा त्यातले अगदी अध्याय, काल कसं अध्याय बाय अध्याय सांगितलं, आज तसं नाही सांगत, आज थोडक्यात आपल्याला सांगतो, अगदी ब्रीफमध्ये सांगतो. एक आणखीन एक गमतीची गोष्ट सांगतो. कालचं 2 तास झाल्यानंतर गंमत अशी झाली की काल नृसिंह जयंतीचं भागवताच्या अनुषंगाने 7वा स्कंद फक्त 2 तास झाल्यानंतर आमचा असं एक सगळ्यांचं चाललं आहे, कधी योग येतो आहे माहीत नाही, दत्त महाराजांच्या कृपेनी सद्गुरु कृपेने कधी योग येतो आहे, सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वादाने कधी योग येतो आहे कल्पना नाही, पण असं एक मनात एक शुद्ध संकल्प आहे, अशी एक भावना आहे की श्रीमद भागवत कथा बद्रीनाथला करावी. जे जे सगळे एकत्र असलेली सुहृद मंडळी आहेत त्या सगळ्यांचं आमचं असं एक नेहमी बोलाचाली ठरतं की बद्रिकाश्रमामध्ये एक भागवत करायचं आहे. आमचे वामुरकर काका असतील, नंदू काका जोशी असतील, कळव्यातली आमची सगळी मंडळी असतील, पाटणकर काका असतील ठाण्याचे, पुण्याचे आमचे अमित कुलकर्णी इथे आत्ता उपस्थित असेल, आमचे सगळे पुण्यातली सगळी मंडळी, कोकणातले आमचे मनुदादा असतील, रूपक वजे असेल, सगळ्या सगळ्यांचं असं आमचं एक मनात आहे की बद्रिकाश्रमात एक कथा करावी, पण दत्तकृपेनी कधी योग येईल ते अजून कल्पना नाही. पण आम्ही नेहमी म्हणतो बद्रीनाथला जाताना की 7 दिवस आपण सकाळी पण कथा करू, संध्याकाळी 3 तास, सकाळी 3 तास, असे 7, म्हणजे 3 × 6, 6 × 7 दिवस, 6 तास × 7 दिवस, म्हणजे 40-42 तास सलग, म्हणजे सलग म्हणजे 7 दिवस कथा करूया असं आमच्या डोक्यात. तर कालची कथा झाल्यानंतर आमच्या वडिलांनी सांगितलं की गमतीने म्हणाले, ते जरा विनोदी स्वभावाचे, ते म्हणाले, अरे लेका म्हणाले, तुला नृसिंह जयंतीचाच जन्म सांगताना काल तुला 2 तास लागले, तर तू अख्खं भागवत सांगायला लागलास तर तुला किती वेळ पुरणारच नाही म्हणाले. तर मी त्यांना म्हणलं की कल्पना नाही, पण श्री नारायणाच्या दरबारामध्ये जर असा योग जुळून आला की बद्रिकाश्रमामध्ये जिथे भागवत लिहिलं गेलं तिथे श्रीमद भागवत करायला आयुष्यात पहिल्यांदा जर मिळालं तर तिथे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला श्रीमद भागवताची कथा अतिशय जोराने उत्साहाने करायची आणि सगळ्यांनी सहभाग त्यात घ्यायचा. फक्त अडचण एकच आहे श्रोते हो, ती म्हणजे एवढीच की तिथे पोचणं तांत्रिकदृष्ट्या आपल्याला भौगोलिकदृष्ट्या कुठे लँडस्लाईड होणे किंवा ढगफुटी होणे आणि खूप संख्येने लोकं आली की त्यांचं राहणीमान, त्यांचा राहण्याची व्यवस्था करणं, जेवण खाणं आणि या सगळ्या पुढे मग हॉल किंवा अन्य गोष्टी याच्यावर आम्ही काम करू सगळे, आमची सगळी अन्य मंडळी, आणि मग त्याच्यावरती सगळं नीट जमलं, जर ज्याला आपण भारतातले लोक जुगाड म्हणतात, सगळं जुगाड जर जमला तर मग आपण नक्की, मी श्रीपाद शिवल्लभ पेजवरती आपल्या सगळ्यांना त्याविषयी एखादं फेसबुक लाईव्ह करून नक्की सांगेन. काही जणं परवाचा भाग सांगितल्यानंतर मला विचारत आहेत की तुमच्यावर बद्रीनाथला यायचं आहे, तर मी असं सांगतो जाहीर, कमेंट केली नाही कुणाला, पण मी कुठलीच यात्रा अरेंज करीत नाही, कारण मी खूप अनुभव गेल्या 5-7 वर्षात घेतलेले आहेत की मग छोट्या छोट्या थोडं विषयांतर होत आहे समुद्रमंथनापासून मला कल्पना आहे, पण आपण चर्चा करतो आहे म्हणून सहज सांगतो, पण कित्येक लोकं मग फोन करतात, कित्येकांचं येतात की तुमच्यावर यायचं आहे, तुम्ही असं करतात, तर मी एकही पैसा त्यातनं कमवत नाही, पहिले कॉन्ट्रीब्युशनचे पैसे माझे असतात, त्यामुळे मी एकही पैसा त्यातनं घेत नाहीत. कित्येक कीर्तनकारांचा, कित्येक प्रवचनकारांचा, आमच्या क्षेत्रातल्या कित्येक लोकांचा किंवा मला ओळखणाऱ्या सगळ्यांचा नाही पण कित्येक लोकांचा असा एक गोड गैरसमज आहे की विवेकबुवा गिरनारला जातात त्यांच्यावर एक 50-100 लोकं असतात म्हणजे विवेकबुवांना त्यातनं काहीतरी मिळत असेल, काहीतरी कमिशन ते घेत असतील म्हणून ते घेऊन जातात की काय लोकांना. तर त्या लोकांसाठी माझा हा यातनं खरंच निरोप सांगतो आपल्याला, मी एकही रुपये त्यातनं कमवत नाही किंवा माझा तो धंदा नाही, दत्त महाराजांची माझ्यावर कृपा आहे, जे त्यांच्या कृपेने कीर्तनातनं प्रवचनातनं मला मिळतं त्यात मी अतिशय आनंदी आहे, मला असले धंदे करायची आवश्यकता पण नाही, पण जे जे तळमळीनं नेतात त्यांचं नाव बोट दाखवायचं काम मी करतो, पण जी आमच्या अतिशय नित्य नेहमी बरोबर येणारी माणसं आहेत ते आमचं आम्ही सगळे एकत्रितपणे आयोजन करून नेहमी जातो, त्यामुळे माझ्याबरोबर मी कुठलंही आयोजन करीत नाही, पण जर कधी तारखा ठरल्या बद्रीनाथच्या तर आपल्याला नक्की सांगू आणि आपण आपापल्या सोयीप्रमाणे तिकीटं काढून आपापल्या जबाबदारीवरती, कारण ती जबाबदारी कोण घेणार नाही, आपापल्या जबाबदारीवरती घरात सांगून सवरून आपापल्या याने आपण पुढे वृंदावनला करायचं असेल किंवा मथुरेत करायचं असेल किंवा आणखीन कुठे कुठे भागवत सप्ते करायचे असतील, पण पहिली एक सुरुवात श्रीमद भागवताची बद्रिकाश्रमात करायची इच्छा आहे, अंतस्थ इच्छा आहे, तो योग श्री नारायणांच्या कृपेने जर दत्तकृपेने आला तर आपण तिथे पण नक्की या, त्या तारखा आम्ही फेसबुक पेजवरती नक्की इकडे सांगू, आणखीन सगळ्यांच्या अगदी खरं आहे सगळ्यांचं सहकार्य घेऊन शारीरिक आर्थिक मानसिक सगळ्यांनी आपलं एक करायचं आहे असं ठरवून आपण त्यात भाग घेऊया आणि नारायणाच्या दरबारात नारायण नामाचा जय जयकार करूया तिकडे जाऊन. असो तर
थोडासा एक 5-10 मिनिटाचा वेळ इकडे गेला, कारण खूप जणांनी कमेंट केल्या होत्या, त्याला 1-to-1 काही मेसेज केलेले नव्हते. तर त्याच्यासाठी हे उत्तर दिलं की मी कुठलीही यात्रा आयोजित करीत नाही याची कृपा करून नोंद घ्या, किंवा माझा तो व्यवसाय नाही, मला त्यातनं 1 रुपयाही कमवायचा नाही. आम्ही फक्त जी नेहमीची अगदी अंतस्थायी 20-25-30 जणं जी ओळखीची आहेत ती फक्त आम्ही मंडळी जातो, बाकी आम्ही मग ती जबाबदारी मग ते लोकांना घेऊन गेलो. अहो गोखले, चहा नाही मिळाला सकाळचा, अहो गोखले त्या नळाला पाणी नाही येते हॉटेलला, असे पण अनुभव आलेले काही काही ठिकाणी. त्यामुळे त्याला कंटाळून अहो आमचं ते सामान कोण उचलणार, कुली नाही मिळाले, हे असे सगळे क्षुल्लक अनुभवसुद्धा घेतलेले असल्याकारणाने हात जोडलेले आहेत. त्यामुळे कुठलेही लोकं घेऊन जाणं हा प्रकार आम्ही करीत नाही. आपण आपापल्या खर्चाने आपापल्या सोयीप्रमाणे, अहो ए सी नाही आहे इथे, मग ए सीनी तिकीट काढा, आणखीन कुठलं तिकीट काढा, तुम्हाला विमानाने या, चालत या, कसं यायचं तसं या, तारखा सांगायचं काम करू आम्ही, तिथे पोचायचं कसं आणि राहायचं कुठे, जेवायचं काय, ते तुमचं तुम्ही. ते काय म्हणतात ना TTMM मुंबईच्या भाषेत, तुमचं तुम्ही माझं मी, तुमचं तुम्ही काय असेल ते बघा. असतो एवढा विषय पुरे, आता येऊया मूळ विषयाकडे, आता वळूया समुद्रमंथनाकडे. तर समुद्रमंथनात काय घडलं आता परत सांगतो, वर्तमान राजकीय परिस्थितीशी संबंध जुळला तर तो निव्वळ योगायोग समजावा. काय घडलं की ब्रह्मदेवांची स्तुती केल्याच्या नंतर एक प्रसंग असा निर्माण झालेला आहे या ठिकाणी की देव आणि दानव हे एकत्र आलेत, देव आणि दानव हे एकत्र आलेले. कशासाठी एकत्र आले माहिती आहे का? कारण त्या समुद्राच्या तळाला, समुद्राला रत्नागर असं म्हणतात, रत्नांचं आगर आहे आगर, आणि अनेक अनेक रत्न तिथं आत समुद्र गर्भात असल्याकारणानं ती घेण्याच्या लालसेने त्याची प्राप्ती व्हावी म्हणून दैत्य आणि दानव, म्हणजे दैत्य आणि देव हे दोघं जण एकत्र आले. कुर्मजयंतीची पार्श्वभूमी सांगतोय बरं का, ते दोघं एकत्र आले. आता गंमत बघा काय घडली, ह्या दोघांची विचारधारा वेगळी, देवांची विचारधारा वेगळी, दानवांची वेगळी. आता तुम्हाला मला पुढं काय सांगायचं आहे किंवा न सांगता सुद्धा काय सांगायचं आहे हे आपल्या नक्की लक्षात आलं असेल, म्हणून मी 4-4 वेळा सांगितलं आहे. दोघांची विचारधारा वेगळी, दोघांचं अस्तित्व वेगळं विचारधारेचं, आणि असे एकमेकांच्या परस्पर विरोधातले असलेले, एकमेकांचा पराकोटीचा विरोध करणारे देव आणि दानव एकमेकांना, हे यांना काही दिवसापूर्वी हे यांना दरोडेखोर म्हणत होते. यांनी सत्ता उपभोगत असताना किती घोटाळे केलेत हे आम्हाला माहिती आहेत, आम्ही त्याची पुस्तकं छापले आहेत, आणि असल्या दरोडेखोरांनी आमच्यावर आरोप करायचे असं दोन हात असे मोठे मोठे फैलावून युद्ध, रणांगण, तलवार अशा पद्धतीची भाषा करून हे दरोडेखोर आहेत, यांचे सगळे लेखी लेखाजोखा आमच्याकडे आहे असं म्हणणारे जर त्या दरोडेखोरांच्या बरोबर जर सहभागी झाले तर आपण काय म्हणू. आपण पाहतो अशा गोष्टी की एकमेकाच्या परस्पर विरोधी असलेली मतं असलेली पार्ट्या एकमेकांशी एकत्र येतात, त्यालाच युती, आघाडी, महाआघाडी काय काय म्हणतात, महायुती, महाआघाडी, एक एक पक्ष घेतले की शब्द गोंडच बदलत जातात त्याच्यातले, पण सगळे एकमेकाचे सत्ता पिपासू भक्त असतात, त्यांना फक्त स्वार्थीपणा असतो आणि मूर्ख असतो ते आपण मतदान करणारे लोक. आमचे एक जण होते, ते म्हणाले लोकशाही लोकशाही म्हणजे काय, तर 5 वर्षांनी एकदा लोकांच्या बोटाला शाही लावतात त्याला लोकशाही असं म्हणतात. विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण ही श्रोते हो शोकांती काय आपल्या लोकशाहीची, आपण ज्या लोकशाहीच्या डिंडीम वाजवतो 5 वर्षांनी फक्त एकदा आपल्या बोटाला शाही लावतात त्याला लोकशाही असं म्हणतात. ह्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही, आपण ज्या कॅन्डिडेट निवडून यावा म्हणून ज्या माणसाला मत दिलं त्याला पाडलं जातं, त्याला पाडलं जातं त्याच्या विरोधी पक्षाकडनं, आणि त्या विरोधी ज्याने आपल्या माणसाला पाडलं त्या माणसाला राज्यमंत्रीपदाचं पुरस्कार मिळतो, त्याला मोठ्या पदावर बसवलं जातं, त्याला कॅबिनेट मंत्री केलं जातं, त्याला एखादं मंत्रीपदातलं बाहेरचं पद मिळतं, आणि आपला जो माणूस नेमलेला असतो ज्याच्यासाठी आपण जीव काढून मत द्यायला गेलेला असतो त्याला काहीही पदरात पडत नाही, उलट त्याच्या कार्यकर्त्यांना मारावं लागतं, मग आपण मत द्यायला का आलो. लोकशाही लोकशाही आणि संविधान या नावाखाली फक्त बाजार मांडून ठेवला, तमाशा केला सगळ्या लोकशाहीचा, आणि वेगवेगळ्या मतधारा मतप्रवाहाची मंडळी एकत्र येऊन
केवळ सत्तेचं त्यांना घबाड दिसत असतं, त्यांना तुमच्या आमच्या कोणाची काही काळजी पडलेली नसते, त्यांना फक्त सत्तेपासून ते लांब झाले की अस्वस्थ असतात. मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, मी कुठल्याही पक्षाचा समर्थक नाही आहे किंवा मी कुठल्याही पक्षाचा विरोधक पण नाही आहे, मी एक नागरिक म्हणून आपल्याशी फक्त बोलतो आहे. आणि याच निश्चितपणाने आपल्यासुद्धा दुखावल्या गेलेल्या भावना असतील की ज्यांना मुख्य निवडून दिलं ते बाजूला राहतात आणि ज्यांना नाकारले लोकांनी ते राज्य शासन राज्य करतं. म्हणजे हे का सगळे एकत्र येतात याचं कारण हे पुराणापासून आहे, हे पुराणापासून घडलं आहे. म्हणून मी सुरुवातच आजच्या दिवसाच्या निरूपणाच्याशी केलं आहे. पुरा म्हणजे पूर्वीचं, पण जे वर्तमानाला रिलेट करतं. पुरा पण आत्ता रिलेट करतं. पात्र बदलतात, नावं बदलतात. दैत्य आणि दानव एक का आले? सत्तेसाठी एकत्र आले, एकत्र आले. त्यांचा उद्देश फक्त एकच आहे. पुराणातल्या कथा झापड लावून वाचायच्या नाहीत, त्या आत्ताच्या काळाशी सुद्धा आपल्याला रिलेट करता येतात. त्या दोन पक्ष एकत्र आलेत ते. आता त्यातसुद्धा लबाडी आहे बरं का, लबाडी आहे. काय घडलं? आता म्हणाले तो समुद्र मंथन करायचं आहे. समुद्र मंथन करायचं म्हणजे रवी पाहिजे. रवी एक छोटासा गंज असतो, त्या गंजात दही असतं, त्या दहीत रवी घुसळायची, मग ते हळूहळू मग त्यातनं लोणी वरती येणार. तसा तो समुद्र घुसळायचा आहे म्हणजे आता काय करायचं. मग म्हणाले मंदराचल पर्वत, मेरू पर्वत, त्याला मध्ये उभं करूया. मंदराचल पर्वताला उभं करायचं कसं? मग ते उभं राहिल्यानंतर तो एकदा जर त्या समुद्राच्या तळाला गेला आणि बसला आणि हल्लाच नाही तर काय करायचं? म्हणून शेषनाग जे आहेत वासुकी, त्यांना त्याची केली दोरी. म्हणजे आपण जसं एरवी त्या घुसळण्यासाठी दोरी करतो ना, पाहतो दही घुसळण्यासाठी, तसं त्या मंदराचल पर्वताला, मेरू पर्वताला वासुकी नागाची दोरी करायची. म्हणजे दोरी म्हणून तो गुंडाळायचा, जाड जुड मोठाच्या मोठा तो तिकडे होईल आणि तो भोवतीनं आणि डोंगर गिरीमध्ये आणि मग घुसळायचं. एकाने शेपटीकडनं ओढायचं म्हणाले, एकाने तोंडाकडनं ओढायचं. आता दोघांच्या बैठका झाल्या. 40-45 दिवस चर्चा चालू होती. कशाची? की कोणी कुठलं पद घ्यायचं, कोणी कुठं काय घ्यायचं. मी आधीच सांगितलं आहे, आजच्या काळाशी रिलेट करत असेल तर कृपया इग्नोर करा, त्याला केवळ निव्वळ योगायोग समजा. पण हे पूर्वीपासून चालत, मी पुराणातलं काय येते आपल्याला सांगतो आहे, आजच्या काळाशी मी काही बोलत नाही बरं का. 40-45 दिवस चर्चा चालली आहे की पुढचं हे पद कोण घेणार, ते पद कोण घेणार, घटक पक्षांना कुठलं पद द्यायचं, यांना कुठलं पद द्यायचं, त्याच्यातलं सांगतोय बरं का, भागवतातलंच सांगतोय. दोघांच्यात चर्चा सुरू झाली. तोंडाकडची बाजू कोण घेणार, शेपटीकडची बाजू कोण घेणार, मूळ भागवत काढा आणि जर हे नाही सापडलं तर मला सांगा. त्याच्यात लिहिलेलं आहे, त्याच्यात लिहिलेलं आहे. मग देव लबाड, लबाड असतात ना जे सत्तेपासून लांब असतात, मग ते काय करतात, एखाद्याला बळीचा बकरा करतात, ते मुख्य पदावरती त्यालाच बसवतात. जो त्या टोळीचा अट्टल दरोडेखोर असतो, त्याच्या टोळीचा जो मुख्य असतो त्याला मुख्य पद देतात. म्हणजे तोफेच्या तोंडी मेला तर हा मरू दे, आपण आपले सेफ. पुन्हा आपण फक्त खाने को हम, लढणे को तुम. मी पुराणातलं सांगतोय बरं का, पुराणाबद्दलच बोलूया आपण. ते काय सांगतायत? देवदेवता आले आणि त्यांची एक मिटिंग झाली. सिल्वरचं सगळं असं ते हे होतं, चांदीचं सगळं भरलेलं होतं, चांदीचा सगळीकडे असा लेप लावलेल्या बिल्डिंग्स होत्या आणि सोन्या चांदीचा लेप असलेल्या त्या बिल्डिंग होत्या. आणि तिथे एकापेक्षा एक मातब्बर लोक मध्यरात्री चर्चेला गाड्या घेऊन की काय करायचं, कसं करायचं, इथनं पुढे आता कशी कशी यंत्रणा राबवायची पुढे आपण. आणि मग त्यांची चर्चा सुरू झाली. कधीही ही आघाडी होणार नाही, ही युती होणार नाही, ही शक्यता ही सुतराम कुणाला वाटली नाही, पण देव आणि दैत्य आले हो एकत्र, एकत्र आले. आणि दोघांनी चर्चा सुरू केली काय करायचं. मग यांनी काय केलं, तोंडाकडची बाजू म्हणले आम्ही घेणार, तोंडाकडची बाजू आम्ही घेणार. मग देव कसे लबाड होते, लिहिलंय त्यात, सुराहा म्हणजे ते लबाड होते, ते म्हणाले तोंडाकडची बाजू आम्ही घेतो. ती आम्ही बाजू घेतो म्हणल्या म्हणल्या हे दानव जे होते ते चवताळून उठले. ते म्हणाले पा, मानाची जागा आहे म्हणाले, तोंडाकडची जागा आम्हालाच मिळाली पाहिजे. तर देवांना माहीत होतं हे पिळायला लागल्यानंतर, ओढायला लागल्यानंतर तो वासुकी जेव्हा जेव्हा केव्हा ती आग उखायला लागेल आणि जेव्हा तो विष फुत्कार करून टाकेल, ते पहिले तोंडाची बाजू घेणाऱ्याच्या तोंडावरती पडणार आहे. म्हणून पहिले उलटी याचना केली, आम्ही तोंडाकडची बाजू घेणार, प्रतिष्ठेची जागा आम्हाला पाहिजे. ते म्हणले तसं नाही चालणार, आम्ही दानव असलो म्हणून काय झालं, प्रतिष्ठेची जागा आम्हालाच मिळाली पाहिजे, तोंडाकडची जागा आम्हाला मिळाली पाहिजे, शेपटाकडची जागा तुम्ही घ्या. ते लबाड होते देव. ते म्हणले चालेल, आता म्हणजे आम्हाला तोंडाकडची पाहिजे होती, पण आता तुम्ही मागताय ना, मग तुम्ही तोंडाकडची जागा घ्या, आम्ही आपली शेपटाकडची जागा घेतो. मग त्यांनी शेपटीकडची जागा घेतली, त्यांनी तोंडाकडची जागा घेतली आणि आता ओढायचं ठरलं.
कोण कुठलं कुठली सिच्यु कुठे जाणार हे ठरलं, कशाने घुसळणार हे ठरलं, कुठली भूमिका कोण घेणार हे ठरलं, आता कशाला ते गुंडाळायचं आहे ते ठरलं. पण आता ती आत ठेवल्यानंतर तो हालेच ना, ती रवी हलायला पाहिजे ना, ते दोरखंडाने तो मंदराचल हलायला पाहिजे, तो हलायला पाहिजे. तो जेव्हा हलेनासा झाला तेव्हा भागवतकार म्हणतात 6व्या 7व्या याच्यामध्ये, विलोक्य विघ्नेश विधिम तदेश्वरो, श्लोकाला एकच, विलोक्य विघ्नेश विधिम तदेश्वरो दुरंत वीर्यो वितथाभिसंधि कृत्वा वपुः, इथे शब्दप्रयोगाला कृत्वा वपुः काच्छप मद्भुतम महत प्रविश्यतोयम गिरिमुज्जहार, गिरिम उज्जहार, त्या गिरीला आपल्या पाठीवरती उचललं आणि काय केलं, विलोक्य विघ्नेश विधिम तदेश्वरो दुरंत वीर्यो वितथाभिसंधि, हे काही केल्या हा गिरी तो हलत नाही आहे हे पाहिलं आणि मग काय केलं, कृत्वा वपुः म्हणजे काय केलं, वपुः म्हणजे शरीर धारण केलं कशाचं, इथे फक्त छंद संदर्भ भागवतात येतो, काच्छप मद्भुतम महत, काच्छप म्हणजे कासव, भगवान महाविष्णू काच्छप म्हणजे कासव बनले, कूर्म बनले आणि त्यांनी आपल्या त्या पाठीवरती तो मेरू पर्वत मंदराचल सगळा उभा केला आणि स्वतः समुद्राच्या तळाशी बसले आणि वरती आपल्या पाठीवरती ते सगळं तो पर्वत सगळा उभा केला. सज्जन हो, त्याची व्याप्ती सांगितली आहे, ते किती योजन ती पाठ होती, त्या कुर्माची पाठ किती लांब होती, त्याच्यामुळे तो अख्खा पर्वत कसा कसा फिरायला मदत होत होती, ह्याचं सगळं वर्णन पुढच्या 2-3 श्लोकात करून ठेवलेलं आहे, ते आत्ता मी सांगत नाही. पण इथे फक्त कूर्म नावाचा अवतार भगवान महाविष्णूंनी घेतला आणि ते त्या मंदराचलाच्या खाली वैशाख पौर्णिमेला तो झाला असं वर्णन आलं तो दिवस आजचा. म्हणून कूर्म जयंतीच्या दिवशी भगवान, काल नारसिंहांचं स्मरण झालं, आज भगवान कूर्मा देवतांचं स्मरण करूया. एकदा आपल्या आपल्या घरामध्ये आपण सगळे, एकदा मी सांगतो, कूर्म भगवान की जय, श्री कूर्म भगवान की जय, श्री कूर्म भगवान की जय. भगवान कासव बनले, कासवसुद्धा पाठ कठीण असते आणि पाय असे बाहेर असतात 6 आणि पाहिजे त्याला आत घेता येतं. तसं आपल्याला शमदमाचा आपला विषय चालू आहे, कुठेतरी योग्य ठिकाणी आपण पसरलंच पाहिजे, पण जिथे नाही पसरायचं तिथे आपल्याला आवर्तपणे घेता आलं पाहिजे, शमदम पण कळला पाहिजे, हे सुद्धा कासव आपल्याला शिकवतं. अहंकार षड रिपू ताब्यात ठेवावे, 6 पाय असतात कासवाला, ते आपल्याला आत शिकवतं. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की मंदिरात कासव जे असतं ते तेवढ्यासाठी असतं, ते पुढ्यात का असतं, कारण देवांची पहिली जी स्थापनेनंतरची विषारी नजर असते. परवा मागे एकदा मला असाच प्रश्न विचारला होता की मंदिरात कासव का असतं, तर जेव्हा मूर्ती स्थापना होते, आमच्या गुरुजींच्या बरोबर अनेक वेळेला मूर्ती स्थापनेला शंकराचार्यांच्यावर गेलेलो असताना ते प्रवचनात सांगताना जे मी ऐकलं ते सांगतो. ते असं म्हणायचे की जेव्हा एखादी मूर्ती बाजारातनं घडवून आणली जाते तेव्हा त्या मूर्तीवरती विद्वान ब्राह्मणांना बोलवून मंत्रोच्चारानं जेव्हा स्थापनेचे मंत्र म्हटले जातात तेव्हा धान्याधिवास जलाधिवास अन्य अन्य सगळे वास मिरवणूक केली जाते. आता ही मूर्ती परत आपल्याला मंदिरात दिसेल, बाहेर कुठेही फिरताना दिसणार नाही, त्याची एक फेरप्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा असते. हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा त्यात प्राणप्रतिष्ठा नावाचा विधी होतो तेव्हा आरसा दाखवला जातो, अगदी लग्नामध्ये जसा अंतरपाट असतो तसा अंतरपाट पण धरला जातो मध्ये, आणि त्यानंतरची जी पहिली नजर असते देवांची, ते डोळ्याला दर्भ घ्यायचा असतो, सोन्याची तार असते, त्या सोन्याच्या तारेनी डोळ्यांना स्पर्श केला जातो, ओठांना स्पर्श, त्याचे लंबम शमसम हम लमणकम ते जे काही बीजमंत्र असतात त्याच्यानी त्याचे स्थापनेचे मंत्र, शिवाय वैदिक मंत्र असतात, मग ऊरू कुठं आहे, छाती कुठं आहे, मग काय पोट कुठं आहे, नाभी कुठं आहे, कंठऊ स्कंधऊ कानाला, आपण हे भाद्रपदी गणपतीला पण आपल्या घरात स्थापनेला करतो, तशी स्थापना होते आणि स्थापना झाल्यानंतरची जी पहिली नजर असते देवदेवतांची, ज्या मूर्तीची स्थापना असेल त्याची नजर ही विखारी असते, म्हणजे तेजस्वी असते, विखारी असते म्हणजे दाह देणारी असते, आणि ती आपल्याला सहन होत नाही, म्हणून प्रत्येक मंदिराच्या पुढे कूर्म देवता असते, म्हणजे कूर्म असतो आणि त्याची पाठ कणखर असते, ती अशा नजरेच्या टप्प्यात कूर्म ठेवलेलं असतं की पहिल्या स्थापनेनंतर पहिली नजर हे भगवान कूर्मदेव आपल्या पाठीवरती घेतात. आणि मंदिरात आत शिरल्यानंतर, कालच कोणीतरी मला एक मेसेज पाठवला होता किंवा मी फेसबुकवर पाहिला की मी आणि चप्पल इथे काढा, म्हणजे चप्पल स्टँडच्या बाहेर लिहिलं होतं, मी म्हणजे अहंकार, मी कोणीतरी आहे, मी आणि चप्पल येथे काढा असं लिहिलं होतं. हे मी आणि चप्पल इथे काढा म्हणजे मी बाहेर ठेवा, हे आपल्याला कासव मंदिरात गेल्यानंतर शिकवतं.
की तुमचं जे जे काही आहे ते आत कंट्रोल करा. तुमचे षडविकार मंदिरात गेल्यानंतर पवित्र राहा. काम क्रोध लोभ मोह मदमत्सर या कुठल्याही विकारांचा प्रादुर्भाव तुमच्या चित्तात होणार नाही. कासवासारखे बना. आणि शिवाय कासवीण जी असते ती केवळ दृष्टीनं आपल्या पिल्लांना पाजते, तसं भगवान आपल्या भक्तांना केवळ कृपादृष्टीनं आपल्या भक्तांचं तोषण करत असतो असतो. आता आजच्या दिवसाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, तेवढं सांगतो. त्यांचं वर्णन नाही केलं तर थोडं राहिल्यासारखं होईल. आत्ताच्या परिस्थितीला साजेसंच ते वर्णन आहे. आत्ताचा जो काळ चालला आहे तो काळ खूप सेन्सिटिव्ह आहे. संवेदनशीलता माणसाच्या ठिकाणी असली पाहिजे. तो कुठल्याही पक्षाचा असू दे, तो कुठल्याही पार्टीशी रिलेट करणारा असू दे, त्याची कुठलीही मतप्रवाह असू देत, त्याची कुठलीही मतधारा असू दे, पण चित्तातली मनातली संवेदनशीलता माणूस म्हणून त्याची मरता कामा नये. माझं तुझं ह्याचं त्याचं आपलं तुपलं ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा काळ हा आजचा आहे. भूक सगळ्यांना सारखीच आहे, गरजेच्या वस्तू सगळ्यांना सारख्याच्याच आहेत. मग अशा वेळेला कुठलंही छद्मी राजकारण न करता, कोणीही कोणाविषयी कुठलंच राजकारण न करता अतिशय संवेदनशीलता जे त्यातनं जात आहेत या दुःखातून महामारीतून, जे त्यातनं होरपळत आहेत, जे पेशंट आहेत, जे पेशंटचे नातेवाईक आहेत, जे पेशंट त्या त्या घरात आहेत किंवा आजूबाजूला काय, हे थोडं वातावरण संत्रस्त असल्यामुळे थोडंसं विनोदाच्या अंगाने सांगितलं. यामध्ये कुठलाही कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही, म्हणून मी आधीपासून सांगतोय जर त्याला योगायोग वाटला तर तो निव्वळ योगायोग समजा जुळून आला असेल तर. माझी कुठल्याही मी कुठल्याही पक्षाचा नाही किंवा मी कुठल्याही पक्षाचा विरोधात पण नाही. माझा फक्त एकच आहे पक्ष की जे सर्वसामान्य माणसाला वाटतं मनात ते फक्त प्रांजळपणे मांडायचं. अर्थात ते मतही आपलं सगळ्यांचं असलंच पाहिजे असा माझा कुठलाही आग्रह नाही, पण तू सर्वसामान्य माणसांच्या मनात जे विचार येतात ते आपल्यापुढे फक्त मांडले. आता सेन्सिटिव्ह असायला पाहिजे का, आपण का संवेदनशीलता आपली मरू द्यायची नाही आहे, का आपण तिथे जागृत राहायचं आहे, याच्याविषयीची एक गोष्ट 15व्या शतकातली आज आपल्याला सांगणार आहे. आज ज्या एका महानुभावाची पुण्यतिथी आहे ते शके 1300 ते 1382 शके या दरम्यान झाले. म्हणजे आपण जर पुढे जर पाहिलं तर थोडं 15व्या शतकाच्या दरम्यानचा हा गोष्ट आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर इसवी सन 1400 जेव्हा सुरू होतं, म्हणजे 15वं शतक जेव्हा सुरू झालं, त्या 15व्या शतकातलं हा महापुरुष होऊन गेला. पंढरपूर आपण गाव ऐकून आपल्या सगळ्यांना माहीत असेल, गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण आजच्या दिवशीचं त्यांचं स्मरण केलंच पाहिजे. वैशाख पौर्णिमेला खूप अधिकारी सत्पुरुष होऊन गेले. कोण होते? एरवी आम्ही त्यांचं आख्यान कीर्तनात सांगताना आमची नारदीय परंपरेतली कीर्तनकार मंडळी अर्धा अर्धा तास, एक एक तास, दीड दीड तास त्याच्यावरती वामन पंडित, मोरोपंत अशा आख्यानाची पदं घेऊन सादरीकरण करतात, वेगवेगळी पदं सादर करतात. आमचे वेगवेगळे कीर्तनकार मंडळी, आमचे कैलासवासी आदरणीय दत्तराजबुवा घाक दादा, हे तर इतकं अप्रतिम असं हे आख्यान रंगवून सांगायचं की लोकांच्या डोळ्यात अगदी ढसाढसा पाणी यायचं. या संत पुरुषाचं नाव मी आपल्याला सांगणारच आहे, पण यांचं गाव सांगतो. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि त्या मंगळवेढ्याला दामाजी पंत नावाचे श्रेष्ठतम असे सत्पुरुष होऊन गेले. ह्या दामाजी पंतांनी आधी तलवारबाजी उत्तम केली, लढाई उत्तम केली एके ठिकाणी छोटीशी, त्यामुळे त्यांना बादशहाच्या नजरेत त्यांचं स्थान खूप उंचीवरती गेलं. आणि मग यांना मंगळवेढ्याचं, ज्याला म्हणतात नायब तहसीलदार मामलेदारपद, यांना मामलेदारपदी यांची नेमणूक केली आणि मंगळवेढ्याला मामलेदारपदी दामाजी पंतांना नेमलं. काय घडलं की दामाजी पंतांचं मधलं काही चरित्र आहे ते बाजूला ठेवा, पण गंमत काय घडली, प्रसंग कसे संतांच्या आयुष्यात येतात. महावैष्णव होते, वयाच्या 40-40व्या वर्षी सतत पंढरपूरची वारी करणारे, सतत पंढरपूरला पांडुरंगाला भजणारे आणि सतत पांडुरंगाच्या सेवेत रत असलेले दामाजी पंत. दामाजी पंतांचं चरित्राख्यान तुम्हाला जर ऐकायचं असेल आज, तर मी थोडक्यात सांगतो, पण तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे अनंतराव आठवले, ज्यांचा संदर्भ माझ्या बोलण्यात ओघानं नेहमी येतो कारण ज्यांचं मी बरेच वाङ्मय वाचलं आहे किंवा अधूनही वाचतो, ते अनंतराव आठवले म्हणजे अप्पा वरदानंद भारती. उत्तराश्रमामध्ये संन्यासोत्तर त्यांचं नाव वरदानंद भारती असं आहे. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे दासगणू महाराजांनी दामाजी पंतांचं खूप अप्रतिम असं चरित्राख्यान लिहिलेलं आहे.
आणि पुण्यातल्या याच्यामध्ये भरतनाट्य मंदिर शिवाजी मंदिर त्याच्यामध्ये त्यांचं झालेलं कीर्तन ते बहुतेक यूट्यूबवरती आहे. ऑडिओचं व्हिडिओ कन्वर्ट केलेलं आहे. ज्यांना कोणाला ऐका, जुना जुना व्हिडिओ आहे, जुना ऑडिओ असल्यामुळे थोडा ऐकायला नीट हेडफोन लावून ऐकायला लागेल, पण तुम्ही ऐका. ऐकताना तुमचे डोळे पाणावले नाहीत तर मला सांगा. इतकं रसाळ चरित्राख्यान अनंतराव आठवले यांनी केलं आहे, अप्पांनी केलं आहे, खूपच सुंदर आहे. बहुतेक ते यूट्यूबवरती आहे. आपण वेळ मिळाला तर नक्की आज ऐका, हेडफोन लावून. मला जर मिळालं, सापडलं, तर मी फेसबुक पेजवरती लिंकवरती कमेंटमध्ये नक्की लिंक त्याची शेअर करेन. आपण अपडेट राहा, जर नोटिफिकेशन आली तर आपण ते ऐकू शकता. असो, तर सतत पंढरपूरची वारी, सतत पंढरपूरच्या पांडुरंगाचा ध्यास, आणि एक भक्त कसा असावा त्याचं उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे दामाजी पंत. आता दामाजी पंत हे आधी आपलं एक शौर्य वीर्य गाजवून आल्यानंतर, त्या ठिकाणी आपली शूरता सिद्ध केल्यानंतर, त्यांना मामलेदार पद हे त्यांच्या टॅलेंटवर मिळालं आहे. कोणाही बशीला लावून त्यांना ते पद मिळालेलं नाही. त्यामुळे एकतर पांडुरंगाचे भक्त आहेत, एकतर छान उपासक आहेत, आणि आता एका मोठ्या पदावरती बिदरच्या बादशहाने मोहम्मद शहा त्याच्या दरबारात ते नोकरीला होते, आणि त्या मोहम्मद शहाने त्यांना अगदी बरोबर अनंतराव आठवले, अनंत महाराज आठवले पा, तर त्यांचं हे चरित्र आहे. तर त्यांनी सांगितलेलं चरित्र आहे. तर त्या मोहम्मद शहाच्या दरबारात, अरे वा, मी मंगळ वेडेकर आहे, अरे वा, प्रवीण कुलकर्णी, मी तुम्हाला मेसेज पाठवला होता, तुम्ही मला रात्री नमस्कार म्हटलं होतं इनबॉक्सला, पण पुढचा तुमचा रिप्लाय आला नाही मला, प्रवीण कुलकर्णी. हरकत नाही, तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेल तर, काही सांगायचं असेल तर, ते तिथे श्रीपाद शिवल्लभचा जे मेसेज बॉक्स आहे त्याच्या इनबॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहा, मला वेळ मिळेल तेव्हा मी नक्की रिप्लाय देईन. हरकत नाही, पुढे सरकूया. तर त्या मंगळवेढ्याला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं होतं, आणि थोर अशा उंच पदाला ते पोचलेले होते, पांडुरंगाची सेवा करीत होते सतत. आणि करताना मी जे म्हटलं, एकीकडे कर्तव्य कर्म आणि एकीकडे भक्ती, भक्ती कधी तुटलेली नाही. विष्णू सहस्रनाम असेल, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, आणखीन एकापेक्षा एक सगळं ग्रंथ वाचन असेल, भागवत संप्रदायाची चालत आलेली जी दिव्य परंपरा आहे त्याचं सगळ्याचं अनुष्ठान असेल, गीतेचं पठण असेल रोजचं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाचं पवित्र असं नाव रोज मुखारविंदात घेत आहेत, एकीकडे कर्तव्य कर्म नीट पाळतायत, आणि एकीकडे त्या गादीवर गेले की तिथे भक्ती किंवा बाकीचा विषय मनातल्या मनात चालू, पण बाहेर जे जिथे जसं वागायला पाहिजे तिथं व्यवहाराच्या ठिकाणी आणि अध्यात्माच्या ठिकाणी अशा पद्धतीने वागणारा हा महात्मा. यांच्या आयुष्यातला प्रसंग, यांना जे एक ज्याला लहर म्हणतात, एक लकीर म्हणतात, मनुष्य जन्माला आल्यानंतर एकदा तरी देवाचं एवढं अंशतः तरी एक लकीर, एक छोटंसं दर्शन तरी घेता आलं. यांना वयाच्या 40व्या वर्षी मधल्या वयात असताना पांडुरंगाचं थोडंसं, ज्याला म्हणतात परतत्वाचा स्पर्श झाला, तिथपासून आयुष्य बदललं, आणि सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः, ते सगळे सर्व भूतांच्या ठिकाणी दयाभाव संतांच्या ठिकाणी असतो, ते कधी आपपर भाव ठेवत नाहीत. मी कुठल्या जातीचा आहे, मी कुठल्या धर्माचा आहे, मी कुठल्या पंथाचा आहे, मी कुठल्या कुठल्या देवाचा उपासक आहे, असे यक्कश्चित भेद संताच्या सिद्ध महापुरुषाच्या कधी मनात नसतात. ते आपल्या कुचक्या नासक्या बुद्धीमध्ये मेंदूमध्ये दडलेले असतात. हा ब्राह्मणाचा आहे, तो मराठ्याचा आहे, तो महाराचा आहे, तो मांगाचा आहे, तो आमका आहे, तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो बुद्ध आहे, तो जैन आहे, हे आमच्या सडक्या मेंदूतले विचार, त्यामुळे हे विद्वेष सर्वत्र पसरले. पण संत ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात, अपपर भावनेच्या पलीकडे गेले असतात. हा माझा, तो त्याचा ही भावना नसते. काय घडलं असं वर्णन आहे चरित्रामध्ये, की 1454 इसवीसन 1454 पंढरपूर आणि तो मंगळवेढा आणि त्या सगळ्या प्रांतात खूप मोठं असं दुष्काळ पडला. इतका दुष्काळ आला की पाऊस नाही, दुष्काळ पडला, अन्नान्न दशा लोकांची सुरू झाली. त्याच्यानंतर काय झालं, 1455 म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा पाऊसच पडला, म्हणजे आदल्या वर्षी थोडा कमी पडला त्यामुळे दुष्काळ आला. त्या दुष्काळात कसं तरी लोकांनी आजच्या भाषेत ज्याला आपण म्हणतो सर्व्हाइव्ह केलं, थोडंसं नेलं, रेटून पुढं नेलं, कसं तरी आपलं आयुष्य पुढे नेलं. पण पुढच्या वर्षी अजिबातच पाऊस पडला नाही, मग तर आणखीन महादुष्काळ पडला. हे किती वर्ष चाललं, तर 3 वर्ष, 2-3 वर्ष सलग चाललं. म्हणजे 1454 दुष्काळ झाला, त्याच्यानंतर 1455 झाला, आणि 1456 इसवीसन 1456 प्रचंड म्हणजे प्रचंड भीषण असा महादुष्काळ पंढरपूर आणि मंगळवेढा आणि त्या प्रांतात पडला.
बघा, ह्या महामारी, ही राष्ट्रीय आपदा, ह्या सगळ्या गोष्टी कालघटनेनंतर सतत घडत असतात. आपण आत्ता ह्या घटनांचे साक्षीदार आहोत. ह्या घटना याच्याही आधी घडत असतात, त्यामुळे खूप हबकून जायचं कारण नाही. धीरानं उभं राहायचं देवाच्या भरोश्यावरती, एवढंच आपण करू शकतो. श्रद्धेनं उभं राहायचं, आपल्या मनातला भाव हरवायचा नाही. आपलं अस्तित्व किंवा आपलं जे काही मान्यता आहे, देवांविषयीची श्रद्धा आहे, ती गमावून बसायची नाही. जिद्दीनं उभं राहायचं, फक्त उभं राहायचं. कोणीतरी परवा असं लिहिलेलं मी वाचलं की हे वर्ष नफा किती झाला, तोटा किती झाला हे पाहायचं हे वर्षच नव्हे म्हणाले. ह्या वर्षी फक्त मी जिवंत राहायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचं. हे 2020 साल आपल्याला जिवंत राहायचं आहे एवढं शिकवतो. मी किती पैसे कमवले, माझा किती नुकसान झालं हे पाहायचंच नाही, मी जिवंत राहिलो हेच खूप मोठं आहे म्हणाले. यावर्षी हे 2020 साल याचं आहे असं आपण गृहीत धरलं तर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघायला लागू. ह्या घटना घडत असतात. किती भीषण दुष्काळ पडला, 54 साली झाला, 55 साली झाला, 56 साली तर महादुष्काळ झाला, महादुष्काळ झाला. आणि ती गोरगरीब लोकं ज्यांनी, दुष्काळाचे दोन प्रकार असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सर्व श्रोत आहात, दोन प्रकार, एक ओला दुष्काळ आणि एक वाळला दुष्काळ, सुका दुष्काळ, कोरडा दुष्काळ. तर काय झालं की ओला दुष्काळ कसा असतो, तो मागच्या वर्षी सगळ्या पश्चिम महाराष्ट्राने पाहिलेलंच आहे की सगळी गावच्या गावं अशी पाण्याखाली, प्रत्येकाच्या घराघरामध्ये 20-20 फूट पाणी, प्रत्येकाच्या घराचे 2-2 मजले पाण्याखाली, होत्याचं नव्हतं झालं, प्रपंचाच्या प्रपंच उद्ध्वस्त झाले. जे मिडल क्लास आहेत, अप्पर मिडल क्लास आहेत, ते पुन्हा सर्व्हाइव्ह करू शकले, पण जे अतिशय गरीब कुटुंबातले आहेत ते ओल्या दुष्काळाने अक्षरशः देशोधडीला लागले. आणि सरकारीची सरकार तरी सरकार सरकार तरी काय हो, कुठलीही पार्टी असू दे, किती मदत करणार? 10,000 प्रत्येकाच्या खात्यात. 10,000 काय होतं आहे? घराची साफसफाई असेल, सब स्वच्छता असेल, लाईट फिटिंग असेल, सगळ्या गोष्टी असेल, जाऊ द्या तिकडे वळत नाही. आपल्या लक्षात येत असेल की याची दाहकता जे त्यातनं जातात त्यांना कळेल, जे त्यातनं गेलेत त्यांना कळेल. हा आमचा शिरोळ तालुक्यातली सगळी 18-20 गावं, आमची ही व्यापारी मंडळी नरसोबावाडीतली, आधी महापूर आला म्हणून दुकानं बंद, मग महापूर आल्यानंतर आता हे कोरोनासारखं संकट म्हणून वाडी बंद, म्हणून दुकानं बंद. आता याच्यानंतर लगेच पुढे महापूर येईल, म्हणजे पुन्हा पावसाळ्याचे दिवस येतील. म्हणजे एखादी आपत्ती क्रमामागून येते तर कशी येते? कोरडा दुष्काळ. हे सतत घडत असतं. हे 3 वर्ष सलग घडलं आणि लोकं संत्रस्त झाली, त्राही त्राही झाली. ज्यांच्याकडे जितका जितका काही शिधा पाणी, ज्याला राशन पाणी म्हणतो, ते होतं, त्याच्यात लोकांनी भागवलं कसं तरी कोंड्याचा मांडा करून. काही काही जण लिहितात की रोजची रेसिपी टाकू नका, काही जणांना मिळत नाही आहे खायला. ठीक आहे, प्रत्येकाचा एक विषय वेगळा आहे जो तो आपापल्या पद्धतीने पाहतो. तर एक लक्षात ठेवूया की समाजात असे पण काही लोक आहेत की ज्यांना अजूनही खायला मिळत नाही आहे, एकेका घरात राहत आहेत, त्यांना पोटात पुरेसं अन्न पडत नाही आहे. आणि सांगायचा उद्देश असा की सगळेजणं त्राही त्राही झालेले असताना यांच्यातलं जे साधक मन होतं, भगवत भक्ताचं जे मन होतं, ते हेलावलं. मी तहसीलदार या पदावरती आहे, मी मामलेदार या पदावरती आहे, या प्रांताची रचना बादशहाने माझ्याकडे दिलेली आहे, व्यवस्थापन. मग एवढी व्यवस्था माझ्याकडे असताना, धान्याची कोठारं भरलेली असताना, केवळ लोकं आता विकत घेऊ शकणार नाहीत हे मला माहिती आहे. आणि असं असताना जर मी लोकांना हे धान्य नाही दिलं आणि त्यांना माझ्यासमोर तडफडताना तडफडतायत अन्नाविना आणि मरतायत ती, हे बघू कसं? पांडुरंगालाही माझ्या आवडेल का? काय शुद्ध भाव आहेत पहा आमच्या दामाजी पंतांचे. आणि मन, जे भक्ताचं मन असतं ना, ते तळमळत असतं. तो नेहमी इतरांचा विचार करतो, तो स्वतःचा विचार नाही करत. तो स्वतःच्या शरीराला यातना देईल पण समोरच्याचा विचार नेहमी करतो, त्याला भक्त असं म्हणतात. त्यांचं मन भक्ताचं हृदय आहे, भक्ताचं अंतःकरण आहे, इतरांसाठी तडफडत आहेत, तळमळत आहेत. आणि त्यांचं टू बी ऑर नॉट टू बी मनात घालमेल चालू आहे. जर द्यावं तर बादशहाशी बंड केल्यासारखं होईल, परस्पर द्यावं तर, आणि न द्यावं तर हे तडफडणारी लोकं अन्न पाण्याविना मला भगवत नाही आहेत. आता काय करू, काय करू की नको करू, यांना हे धान्याची कोठारं मोकळी करून देऊ की नको देऊ? आजही काही काही व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरताना आपण बघतो की जी केंद्र सरकारनी, राज्य सरकारनी, केंद्राकडनं आलेलं धान्य, राज्याकडनं आलेलं धान्य, रेशन कार्डावर रेशन कार्ड घेऊन लोक जा तुम्ही मागा माणशी 5-5 किलो, पण जे देणारे आहेत ना, म्हणून त्या म्हणी आहेत त्या जुन्या जरी असल्या तरी त्या किती रिलेव्हंट आहेत बघा आजच्या काळात. देणाऱ्याचं नाही, देणाऱ्याचं पोट दुखत नाही, कोठावळ्याचं पोट दुखतं. जो वाटतोय ना, तो त्याच्यात काटछाट करतोय. प्रत्येकाला 30-30 किलो द्यायचं तर तो 15-15-20-20 किलो देतोय. व्हिडिओ शेअर होत आहेत,
लोक सांगतायत की किती भ्रष्टाचार करतात लोक, मग त्यांच्यावर कार्यवाही होते आहे, काय काय होतं आहे हे गोष्ट. पण अशा महामारीच्या काळात, अशा संकटाच्या काळात लोक आपमतलबी होत आहेत, मेलेल्याच्या ताळूवरचं लोणी खात आहेत आणि त्याच्यातनं आपला स्वार्थ पाहत आहेत. या माणसांना माणूस असं म्हणायचं का, असे प्रश्न आपल्याला सुद्धा आजच्या काळात व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटतं. मग ही तर गोष्ट 1400-1500 आपल्याला सांगतोय. 1456 सलग 3 वर्ष अन्नान्न दशा. लोक हो, ही चेष्टेची गोष्ट नाही, खूप संवेदनशीलतेने हा विषय पाहण्याचा आहे, खूप संवेदनशीलतेने. अन्न ज्याला मिळत नाही ना, काल का परवाच आपण ते पाहिलं असेल, रेल्वेतनं कुठले का असू देत ते, कुठले जुने असतील आणखीन, पण अन्न असं फेकून देणं रेल्वेतनं, ते कोण होते त्याच्यातही मला शिरायचं नाही. ते आपण सगळ्यांनी वाचलंय, कॅप्शन वाचल्यात, आपल्या भावना संतप्तपणे व्यक्त केल्या. पण तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल की लोक असं अन्न फेकून देत आहेत. लोक जे श्रद्धेने त्यांना देऊ केलं ते लोकांनी फेकून दिलंय अन्न चालू ट्रेनमध्ये. एक लक्षात ठेवूया, या माध्यमातून मी एक समाज प्रबोधनासारखं सांगतो आपल्याला, एक भाग आहे त्याचा, एक भाग म्हणून. देवांची जी अनेक नावं आहेत, त्या अनेक नावापैकी एक नाव अन्न पण आहे. अन्न मन्नाद एवच, अन्नम अन्नाद एवच. भगवान स्वतः अन्न स्वरूप आहेत, किंबहुना अन्न म्हणजेच भगवान आहेत असं म्हणूया. म्हणून आपल्याकडे वाडवडिलांनी शिकवताना असं शिकवलंय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित व्हा. हे जीवन जगावं म्हणून हे अन्न जगायचंय, घ्यायचंय, ग्रहण करायचंय, रेटायचं नाही आहे, ढकलायचं नाही आहे पोटात, सोपून खायचं नाही आहे. जीवन करी जीवित व्हा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. आपल्या घरात एकमेकांचे कितीही मानसिक काही मतमतांतर झाली, वादविवाद झाले, मतमतांतर झाली, विद्वेष झाला, अन्य काही झालं, नात्या नात्यात काही झालं, तरी अन्नावर राग कधीही कुठल्याही जीवाने काढू नये. अन्नाला जर आपण राग काढला आणि अन्नाला असं उधळलं, फेकलं, फेकून दिलं, त्याची निर्भत्सना केली, तर त्या अन्नातला जो नारायण आहे ना तो कोपतो, त्या अन्नातला जो विष्णू आहे ना, त्या अन्नातलं जे भगवंत तत्व आहे ना ते कोपतं आणि ते शाप देतं की पुढचे 7 जन्म तुला अन्न नाही मिळाल्यानंतर तुझी स्थिती काय होईल ती कळेल. तू आज माझं स्वरूप समोर आलेलं असताना मला झिडकारलंस ना, फेकून दिलंस ना, मग तुला अन्नाचा एक कणासाठी जेव्हा मोताद होशील तेव्हा तुला कळेल भूक म्हणजे काय असते, आणि त्या भूकेनं व्याकुळ होणं म्हणजे काय असतं, आणि त्यावेळेला अन्नच काम गरजेचं असतं पोटात पडणं. समाज बदलला, 21वी पिढी सुरू झाली, 21वं शतक सुरू झालं म्हणून लोक माती नाही खात. माती खातात का? जग बदललं म्हणून 21वं शतक झालं, भूक लागली आता माती खाऊ, माती खातात का? नाही खात माती. एरवी खात असतील वागताना, पण अन्नात भूक लागली म्हणून माती नाही खात. भुकेच्या वेळेला आमटी भातच लागतं, पोळी भाजीच लागते, जेवणाचाच स्वरूप लागतो, काहीतरी खायला लागतं. त्यामुळे अन्न हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अन्नाला नारायण स्वरूपात जेव्हा आपण पाहू तेव्हा घरातल्या मुलाबाळांना हे सांगावं, 3 जणांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्न अगदी निपटून चिपटून खावं. माझे गुरुजी म्हणायचे, काही काही ठिकाणी ज्यांनी जे मला ओळखतात प्रवासात फिरताना, ज्यांनी ओळखतात याचा अर्थ परिचयाच आहेत, त्यांना माहिती आहे की माझं संपूर्ण पात्र मी चाटून पुसून खातो. हे मी माझं काहीतरी कौतुक म्हणून सांगत नाही, कारण माझ्या गुरुजींनी मला एकदा बेळगावला ओरडले आणि सांगितलं, इथून येणारा काळ चित्राहुतीसाठी ज्या भात घालताना, जे ठेवताना चित्राहुतीचे भात, तेवढ्या अन्नाला सुद्धा पुढच्या काही काळानंतर जेव्हा मोताद होतील लोक, तेव्हा त्या शिताशिताच्या भातासाठी मरतील, तेव्हा त्या अन्नाची किंमत कळेल. निपटून चिपटून खायचं म्हणाले, निपटून चिपटून म्हणजे सगळं अन्न अतिशय स्वच्छ करून, चाटून पुसून, वाटीत तशीच आमटी नाही ते पुसून खायचं, कारण त्या अन्नाची किंमत ओळखा. तेव्हापासून आधीचे घरातले संस्कार होतेच, पण गुरुजींची आज्ञा म्हणून अगदी निपटून चिपटून, फक्त हे या ताटात कोणी जेवलंय की नाही हे सुद्धा कळणार नाही, इतकं स्वच्छ आम्ही ताट करून स्वच्छ पुसून खातो. ह्याचं कारण सद्गुरूंची ती आज्ञा की आपण निपटून चिपटून ते खाल्लं पाहिजे, अन्नाचा एकही कण त्यात टाकता कामा नये. का? 3 गोष्टींसाठी. एक म्हणजे आपल्या आईनी किंवा घरातल्या गृहिणीने, आपल्या बहिणीने, आपल्या मावशीनी, आपल्या घरातल्या कुठल्याही स्त्रीशक्तीने ते अतिशय वेळकाळ खर्च करून केलेलं असतं, तिला रिस्पेक्ट, तिचा मान म्हणून ते निपटून चिपटून खायचं. कसंही होते, थोडं पुढं मागं झालं असेल, मीठ असेल, कमी जास्त झालं असेल, तिखट झालं असेल, असं फेकून देणं, राग काढणं त्या अन्नावरती हे बरे नव्हे. म्हणून पहिली गोष्ट कृतज्ञता, घरातल्या गृहिणीचा, त्या स्त्रीशक्तीचा मान, तिने वेळ करून खर्च करून तो पदार्थ बनवला असतो, त्यासाठी ते अन्न निपटून चिपटून खावं. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो शेतकरी ते अन्न तयार व्हावं म्हणून उन्हातानात कुठल्याही ऋतूत राबतो,
त्याच्यामुळे ते अन्न आपल्या पदरात पडतं. ती कृतज्ञता शेतकऱ्याला आपण इनडायरेक्टली द्यायची असते. तू कमावलेलं, तू वाढवलेलं अन्न आम्ही असं वाया नाही घालवणार. म्हणून शेतकऱ्याला, त्याचा तयार करणारा जो शेतकरी आहे, त्याच्याविषयी कृतज्ञता. आणि तिसरं, हे अन्न स्वरूप श्रीनारायण आहे, त्याला असं पात्रात खरकटं सोडून आम्ही अन्नाचा त्याग करून निघणार नाही. ह्या तिघांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं. म्हणून अन्न एकही कण टाकायचं नाही, अन्नात शपथी असं अन्नोपनिषदात स्वतंत्र वर्णन केलेलं आहे. हे लक्षात ठेवूया. हे का सांगतोय? हे जाता जाता आपल्या पुढे एवढ्यासाठी सांगितलं की अशी अन्नानी जी अन्नान्न दशा ज्यांची होते त्यांना भूक काय ती कळते. जे घरात बसून AC लावून व्हॉट्सॲप ट्विटर मेसेज करतात ना, त्यांना नाही कळत हे. जे अन्नाविना तडफडतात त्यांना कळतं. म्हणून आपल्या घरातल्या मुलाबाळांना आपण स्वतः तो नियम करावा, आपल्या घरातल्या इतरांना सांगावं. समर्थांची याच्यावर फार भारीची ओवी आहे. समर्थ म्हणतात, मला 11व्या किंवा 12व्या दशकात समर्थांची पहिलीच ओवी एके ठिकाणी आलेली आहे. आपण यथेष्ट जेवणे आठवली, आपण यथेष्ट जेवणे ओवी आहे का, आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नोहे. किती सुंदर ओवी आहे पहा. तुम्ही पोटभर जेवा, तुम्हाला पाहिजे तितकं जेवा. आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे, जे उरेल अन्न ते योग्य वेळेला योग्य अशा माणसाच्या मुखाला लागू द्या, परंतु वाया दवडणे हा धर्म नोहे. ते वाया घालवणं, घ्यायचं आणि टाकायचं, आता मला जात नाही टाकतो, हे जर काही चुकीचं आपल्याकडनं घडत असेल तर ते अन्न देवता शाप देते. हे नक्की लक्षात ठेवूया. ते पाप आपल्याकडनं होणार नाही याची काळजी खबरदारी आपण घेऊया. असो, असेच संत्रस्त असलेले अन्न पाण्याविना ते तडफडणारे जीव पाहिले आणि या महापुरुषाचं मन हेलावलं. मनाचा एक कौल घेतला, आपल्या उपास्य देवतेचं स्मरण केलं आणि आपल्या पांडुरंगाला मनोमन संवाद करतायत ध्यानात. देवा, ह्या तडफडणाऱ्यांच्या सगळ्यांच्या देहात तूच असणारे, मग ह्या सगळ्यांची तडफड मला बघवत नाही. आता बादशाह काय म्हणेल? असेल धान्य बादशाहच्या मालकीचं, पण आत्ता याचा अधिकारी मी आहे ना, निर्णय घेणं माझ्या हातात आहे ना, मग या सगळ्यांसाठी हे मी धान्य कोठार मुक्त करतो. देवा, माझ्या पाठीशी उभा राहा बरं का. मी हे या रूपातले जे नारायण तडफडत आहेत आत्ता, त्यांच्यासाठी मी हे धान्य गोदामं मी मुक्त करतो. म्हणून त्यांनी मनाचा कौल घेतला, पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा काही कमी जास्त झालं तर तू पाठीशी राहा, कारण बोलून चालून तो यवन आहे. राजा कोण आहे? बादशाह कोण आहे? यवन बादशाह आहे. काय शिक्षा देईल? प्राणांतिक शिक्षा देईल. प्रसंगी चालेल, मी एक वेळ ती प्राणांतिक शिक्षा भोगेन, पण हे जे तडफडणारे जीव आहेत ते मी अध्यक्षपदी असताना, माझ्या हातात गोष्टी असताना मी आता इथून पुढे पाहवत नाही. जो प्रशासनाच्या ठिकाणी जो माणूस असतो त्याने आपला विचार न करता जनतेचा विचार करायचा असतो, तर तो श्रेष्ठ ठरतो. जो इतरांचा विचार करतो तो सर्वार्थाने श्रेष्ठ ठरतो. यांनी कुठलाही पुढचा मागचा विचार केला नाही श्रोते हो, असं वर्णन आहे. धान्याची कोठाराच्या कोठार भरलेली होती, आज्ञाच केली सगळ्यांनी इथे रोज यायचं जेवायला. आधी अन्नछत्र सुरू केलं, मग याने त्याला, अरे त्या दामाजी पंताकडे जेवायला मिळतं म्हणे, त्या दामाजी पंताकडे प्रसाद आहे, महाप्रसाद आहे, रोजचं काहीतरी मिळतं, खिचडी कढी मिळते, काहीतरी भंडारा आहे, रोज मिळतं, रोज रांगा. यानं त्याला, त्यानं त्याला, त्यानं त्याला रांगाच्या रांगा लागायला लागल्या. शेवटी अन्नधान्य वाटप सुरू केलं, सगळीच्या सगळी धान्याची कोठारं लुटवून टाकली. काय संवेदनशीलता आहे पहा या भक्ताच्या चित्तामध्ये. आज का आपण त्याचं स्मरण करायचं आहे आजच्या दिवशी? बघा, मन हेलावलं आणि पांडुरंगाच्या चरणाचं स्मरण केलं आणि दान करायचं ठरवून टाकलं. सगळं ते धान्य कोठारं लुटवून टाकली, गरजू लोक होती त्यांना देऊन टाकली. आता काय असतं? आपण जेव्हा एक सन्मार्गाने कार्य करतो ना श्रोते, तेव्हा अनेक जण त्यात काठ्या घालणारी बरीच लोकं असतात, काटेकुटे पेरणारी लोकं असतात. ती आपली स्तुती करणारी जशी 10 माणसं असतात ना, तेव्हा 90 जण आपली आपल्या पाठीमागे निंदा करणारी पण असतात. आपलं काय होतं? आपण मागे निंदा करणाऱ्यांना उत्तर द्यायला लागतो आणि मग पुढचे जे 10 जण आपल्याला जे सांगत असतात की नाही बरोबर आहे, त्या ते ऐकून आपण चालत नाही. आपण निंदेकऱ्यांकडे पाहतो आणि त्यांना उत्तर देत बसतो की जे ॲन्सरेबल आपण नसतो त्यांना. त्यांना फक्त एकच उद्योग असतो की त्यांना फक्त निंदाच करायची असते, कार्य काही करायचं नसतं. उठसूट फक्त टीका करायची असते, कुठलं तरी निमित्त, कुठल्या तरी गोष्टीशी बादरायण संबंध लावायचा आणि फक्त टीका करीत राहायचं असतं. त्यांना बाकी काही करायचं नसतं. आपण त्या लोकांमध्ये आपली एनर्जी खर्च करू नये, ताकद खर्च करू नये. लक्षात घेऊया काय घडलं. निंदा करणारी ह्यांची लोकं होती,
त्या शत्रूंमध्ये बरेच शत्रू आहेत. एक असतात समोरून वार करणारे शत्रू, एक असतात हितशत्रू, एक असतात आप्तशत्रू, एक असतात गुप्तशत्रू, कितीतरी शत्रूंचे प्रकार आहेत. तर ह्यांचे जे ते त्या पदावर का बसले असं राग मनात येऊन त्यांना त्या पदावरनं पाय उतार कसा करता येईल आता, यासाठी छल कपट करणारे एक जो त्यांच्याच नगरीत राहणारा त्या जो त्या मामलेदारपदी इच्छुक होता, त्याने ते पत्र या महम्मद शाहला पाठवलं की अहो तुमच्याकडचे ते नायब तहसीलदार ते जे मामलेदारपदी तुम्ही बसवलं आहे, तुमच्या खात्यातलं जे सगळं जे अन्नधान्य आहे ते सगळंच्या सगळं म्हणाले ते लुटवत आहेत गोरगरिबांना आणि पैसे पण त्याचे घेत नाहीत आणि ते सगळं राज्य बुडीत जाईल अशाने, त्याचं लक्ष घाला तुम्ही, त्यात लक्ष घाला, ते आशयाने पत्र घातलं आणि लवकरात लवकर यांच्यावर कार्यवाही करा, यांना काय शासन द्यायचं ते द्या. ते पत्र पाहता क्षणी बादशाह चवताळला आहे आणि त्याने एक पत्र पाठवलं, नवे आपलं एक सैन्यच पाठवलं अटक करण्यासाठी. आणि बादशाहचं पत्र आलं, इकडे अन्नदानाच्या पंक्ती चालू होत्या दारामध्ये, एकीकडे अन्नसंतर्पण चाललं आहे, भुकेले जीव जेवतायत, आणि तेवढ्यात पत्र वाचल्यानंतर काळजात धस्स झालं. ज्याची वाटत होती शक्यता ती झाली, की जे होऊ नये असं घडू शकतं हे वाटत होतं ते घडलं. बादशाहच्या कानावरती कुठनं तरी गेलं आहे आणि बादशाहने सांगितलं, बायकोने विचारलं काय झालं, म्हणाले जे मला वाटत होतं ती संभावना घडलेली आहे, ती सत्यतेत आलेली आहे, आता मला तिकडे जायला लागेल, तिथे बादशाहपुढे पेश केलं जाईल. आणि आता हे बघा साखळदंड वगैरे घेऊन आलेले सैनिक आलेत, सैन्यासकट पाठवलं मला अरेस्ट करायला, अटक करायला आजच्या भाषेत बोलायचं तर, आणि मला ते घेऊन जाणार आहेत. तर आता तिथे जे काय घडेल, कदाचित माझा प्राणांतिक मला यातनासुद्धा मिळतील, पण तुम्ही डगमगू नका. हा ज्यासाठी ज्या निर्णयासाठी मी हे निर्णय घेतला तो लोकहिताय, सर्वभूत हिते रता, हा लोकांचं भलं व्हावं, एका विशिष्ट पदावरती बसलेलं असताना तोच केवळ विवक्षित विचार डोक्यात ठेवून मी हे कार्य केलेलं आहे, त्यामुळे माझा दुसरा अन्य उद्देश नव्हता. तर तुम्ही याच्याबद्दल कुठलाही शोक मनात करायचा नाही. बायकोला आत गेले आणि सांगितलं, माझ्या पश्चात पांडुरंगाची वारी मात्र करीत जा, गीतेचं पठण करीत जा, विष्णू सहस्रनाम अवश्य वाचत जा, आपल्या पत्नीला मुलांना उपदेश केला. आणि तुम्हाला सांगतो त्या सैनिकांनी त्यांना साखळदंडात असं बांधलं आहे असं चरित्रात वर्णन आहे. कीर्तनाच्या आख्यानात मोरोपंतांच्या आर्या पण आहेत त्याच्यावरती. तिथून मंगळवेढ्याकडनं बिदरला घेऊन जात आहेत. यांनी फक्त एकच विनंती केली त्या सेवेकऱ्यांना, ते म्हणाले मी काहीही पळून जाणार नाही, मी कुठं, मला मान्यच आहे की मी हे केलं आहे लोकहितासाठी केलं आहे, मला मान्यच आहे गुन्हा हा माझा, बादशाहच्या दृष्टीने जो गुन्हा आहे तो मी केला आहे, तो मला मान्य आहे, कबूल आहे. एक विनंती करायची आहे की बिदरला गेल्यानंतर पुढं माझं काय होईल मला माहीत नाही, पण माझा जो पंढरीनाथ पांडुरंग आहे ना, त्याच्या समचरणांवरती एकदा हे कपाळ हे डोकं एकदा टेकवायची माझी इच्छा आहे म्हणाले. त्याच्या एकदा पायावरती डोकं ठेवलं आणि त्याला एकदा आत्मनिवेदन केलं की देवा मी हे केलं ते तू ज्या अनेक रूपाने तडफडणाऱ्या त्या भुकेनं व्याकुळ झालेल्या रूपानं जो पांडुरंग होता त्या पांडुरंगाची संतृप्ती करण्यासाठी मी घेतलेला हा निर्णय आहे. जर माझा निर्णय योग्य असेल तर माझ्या पाठीशी राहा किंवा माझ्यावर कृपादृष्टी ठेव, हे शेवटचं मला एकदा माझ्या पांडुरंगाला भेटू दे, तेवढी माझी फक्त इच्छा पूर्ण करा. पुन्हा तिथे गेल्यानंतर राजा मला बादशाह परवानगी देईल नाही देईल माहीत नाही, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. काय वर्णनं केलेत हो. ते जे शिपाई होते ते म्हणाले ठीक आहे, साखळदंडात तर आहेत, आपण एवढ्या सगळं सैन्य घेऊन म्हणजे जे काय 5-10 जणं फोर्स घेऊन आलो आहे हा काही कुठे पळून जाणार नाही, आता एवढी इच्छा आहे याची तर घेऊन जाऊ. ते वर्णन केलं आहे की त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये दामाजी पंत पोचले. आप्पांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे आख्यानात, ते यूट्यूबवरती ऐका आपण जर असेल उपलब्ध तर. अनंतराव अटल दासगणू महाराजांनी तर अप्रतिम असं काव्य त्या ठिकाणी केलेलं आहे, एक 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 सुंदर अशी काव्य बहारदार काव्य केले दासगणू महाराजांनी. दासगणू महाराजांनी काव्य केले त्याच्यात वर्णन आहे की ते पुढे गेलेत, पांडुरंगाचे चरण पकडलेत आणि जसा पायांना स्पर्श केला पांडुरंगा एवढे शब्द उच्चारले, देवा विठ्ठला पांडुरंगा गरुडध्वजा रुक्मिणी रमणा कमलपती कमलनयना नारायणा मी लोकांच्या भल्यासाठी हे केलं रे, पुन्हा तुझ्या चरणाशी मला परत येता येईल की नाही माहीत नाही, हा शेवटचा नमस्कार तुझ्या चरणावरती आज अर्पण करतो. तो शेवटचा नमस्कार असं म्हटल्यानंतर देवाच्या काळजात धस्स झालं. आपला भक्त आपल्याकडे परत येणार नाही, कळवळला सावळा विटेवरचा, त्या विटेवरच्या पंढरीनाथाला कळवळा निर्माण झाला. आणि मग ते जे प्रसिद्ध गीत आपण ऐकतो ते झालं, इकडे
हे देवाच्या पायावरती नतमस्तक आहेत. एकादशीची तिथी आहे, त्या दिवशी ते गीतेचं पठण करणार होते, विष्णू सहस्रनाम, चंद्रभागेत स्नान, आणि मग पुढे बिदरला जाणार होते. आणि इकडे देवाने काय गंमत केली, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. ही भक्तिगीता आपण ऐकली असते लहानपणीपासून रेडिओवरती. काय म्हणलंय, नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार. जो जगाचा बाप आहे, जो विश्वाचा बाप आहे, अणुरेणू कणाकणाला व्याप्त आहे, तो आपल्या अहम भक्त पराधीना, काय वर्णन केलं आहे आपणनी, अहम भक्त पराधीना, भक्ताच्या अधीन असलेला भक्तवत्सल परमात्मा, आपल्या भक्ताची मान खाली जाऊ नये, त्याला कळवळ आला आणि तो काय म्हणतात की घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, काय सांगू मी देवाची मात, झाला महार पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठी, ऐक फेकतो दुरुनी जगजेठी. जो विश्वाचा बाप आहे तो बादशाला कुर्णिसात करतो, नमस्कार करतो. मग मुंडाशात बांधिली मिठी चिठी, फेकतो दुरुन जगजेठी, दामाजीन दामाजीन विकली जी कोठी, त्याच द्याव दाम पदरात, झाला महार पंढरीनाथ. शेवटी म्हणतात, खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा, त्या घ्याजी मोजून पावती करा, घ्याजी, घ्याजी म्हणजे देव म्हणतायत त्यांना, घ्याजी मोजून पावती करा, ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, शाह घाली, शाह घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. विठू महार म्हणून भगवान गेले. 1,20,000 सुवर्ण मुद्रा, घळ 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 अशा ओतल्या, खळखळ, खळखळा ओतिल्या मोहरा, देवानी खळखळ खळखळ त्या मोहरा ओतल्या. बघतच बसला विश्वाचा बाप पांडुरंग, त्याला जोहार करत होता आणि सांगितलं, माझ्या मालकांनी मला पाठवलंय, तुमच्याकडे आलेली बातमी चुकीची आहे. त्यांनी ते फुकट नाही वाटलेलं, माझ्या माल मी त्या दामाजी पंतांच्या घरातला घडी आहे. आणि मी म्हणाले, नाव काय रे तुझं? माझं नाव म्हणाले, विठू महार. माझं नाव विठू महार. आणि माझ्या मालकांनी ही पुरचंडी दिल्या, म्हणाले त्यांनी जे 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 काही विकलं आहे त्या सगळ्याचं म्हणाले त्यांनी मोल केलं आहे. आणि पुढे काय म्हणलं, दामाजीनं विकली जी कोठी, त्याचं घ्यावं दान पदरात, ते जे जे विकलेला माल आहे ते तुम्ही तुमच्याकडे जमा करून घ्या, ते पैसे द्यायला आलो आहे. म्हणजे इकडे हे अजून पंढरपुरातच आहेत महाराज. आणि गंमत सांगू का बाहेरची गोष्ट, बादशाह तर बघतच बसला, का नाही बघणार आहो, ज्याला पाहायला आपण उपासना करतो, नाम घेतो, तो भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा हो. तो एका यक्षित राबणाऱ्या एका जीवाचं रूप घेऊन पांडुरंग तिथे प्रगट झालेले. आणि त्या बादशाहनं पावती लिहून दिली आणि ती पावती घेतली आणि ते विठू महार तिथनं निघाले. हे इकडे पंढरपुरामध्ये गीता वाचत होते आणि बघतात, तर ती जशी पावती वाचली, ती पावती वाचता क्षणी राजाची मुद्रा, बादशाची मुद्रा पाहिली त्याच्यावरती, आणि ह्यांना कळेना की हे काय आहे, काय की विकलेल्या धान्याची पावती मिळालेली आहे. ते बघायला लागले, त्यांना कळेना, त्यांच्या लक्षात आलं, धावत गेले पांडुरंगाचे पाय पुन्हा पकडले, देवा माझ्यासारख्या एका यक्षित जीवासाठी तू तिथे पोचलास आणि तू विठू महार झालास,
देवा आता ही नोकरी नाही करायची, माझ्यामुळे माझ्या देवाला एका यक्कश्चित जीवाच्या पुढे रूप घेऊन जावं लागलं, आता ही नोकरी नको। मग ती नोकरी सोडली। हा प्रसंग झाल्याच्या नंतर पुढे 2-3 वर्षात ही 1454 1455 1456 ती दुष्काळाची गोष्ट आणि 1557 1559 आणि 1460 नीट ऐका, 1460 इसवीसन 1460 15व्या शतकात काय झालं, काय घडलं? या दामाजी पंतांनी आजच्या दिवशी म्हणजे वैशाख पौर्णिमेला पांडुरंगाचं स्मरण करत करत समाधिस्थ झाले, आपली देहाची यात्रा शांत केली। म्हणून आज दामाजी पंतांची सुद्धा पुण्यतिथी आहे, त्यामुळे दामाजी पंतांचं पवित्र असं स्मरण आजच्या वैशाख पौर्णिमेला करूया, त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊया। हे जे दामाजी पंत होऊन गेले, या दामाजी पंतांची समाधी अतिशय साधी होती, नंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं दैवत, त्यांचे चिरंजीव धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांनी नंतर पुढे घुमट बांधून दिलं, मंदिर बांधून दिलं, मोठा एक मोठा सभामंडप बांधून दिला आणि त्याच्यानंतर रुक्मिणी पांडुरंग आणि दामाजी पंतांची त्या ठिकाणी समाधी पण बांधली। आजही आपण जर मंगळवेढ्यात गेलात तर दामाजी पंतांचा एक समाधी मंदिराचा भाग मागे आहे आणि एक मोठा सभामंडपाचा भाग पुढे आपल्याला बघायला मिळतो। जर कधी पंढरपूरला गेलात, मी सांगितलेलंच आहे परवा, लॉकडाऊन नंतर अशी एक सूची करून ठेवा, बकेट लिस्ट म्हणतात तशी, की हे बघायचं राहिलं आहे, ते बघायचं राहिलं आहे, हे बघून येईन, हे बघून येईन। तर या दिव्य दिव्य पुरुषांच्या भगवत भक्तांच्या चरणारविंदी नमस्कार करूया, त्यांनी केलेल्या अद्भुत कार्याचं वर्णन आजच्या दिवशी करूया, ते श्रवण आजच्या दिवशी करूया, दामाजी पंतांचं स्मरण करूया। ते रुपया एवढं त्यांनी केलं असेल तर त्यातले 5 पैसे तरी संवेदनशीलता आपण आपल्या आजूबाजूचे कोणी गरजू दिसले तर त्यांच्यासाठी करूया, ती संवेदनशीलता जागी ठेवूया, असं आजच्या या कोरोनाच्या या त्रस्ततेमध्ये दामाजी पंतांचं आख्यान आपल्याला निश्चित प्रेरणादायी ठरेल, त्यांचं स्मरण करून आज थांबतो। आता नारदांचं काय झालं, तर उद्या नारदांचं काय झालं ते मी आपल्याला नक्की सांगतो। आजच्या कथेत आपण सगळे विषय, पुष्टीपती गणपतीचा आपण विषय पाहिला, त्याच्यानंतर बुद्धांचं स्मरण केलं, त्याच्यानंतर सिद्धमेळा त्याच्याविषयी चर्चा केली, त्याच्यानंतर समुद्रमंथन पाहिलं आणि त्याच्यानंतर दामाजी महाराजांचं चरित्र पाहिलं, अशी अनेक चरित्राख्यानं आपण जवळजवळ 1.5-2 तास पाहिलं। उद्या 8:30 इंटरनेट योग्य वेळेत सुरू झाली तर 8:30 आपण नारद यांचा पूर्वजन्म काय होता, नारद म्हणजे या शब्दाची व्याख्या काय, नारद नेमकं काय देतात आपल्याला आणि नारदांनी किती किती वाङ्मय तयार केलं, उद्या नारदांचं स्मरण, देवांचे अतिशय लाडके असे भक्त देवर्षी नारद, हे टिंगल करायचा विषय नसून त्यांची टिंगल टवाळी TV सिरियल्सवाल्यांनी नाटकवाल्यांनी केली, पण नारद हा टिंगलेचा किंवा टवाळीचा विषय नसून किती आत्मीयतेचा विषय असला पाहिजे, त्यांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे ते मी उद्या आपल्याला 8:30 सांगेन। आज आपण कुर्मावताराचं स्मरण करू, या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्मरण करू आणि त्या आनंदात आजचा फेसबुक लाईव्हचा एपिसोड थांबू। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांना धन्यवाद, आपण आजही खूप वेळ होऊन सुद्धा थांबलेला आहात, सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, थांबतो। आणखीन सर्वेत्र सुखिनस्सन्तु, संतु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्, कल्याण भावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये अशी प्रार्थना दत्तचरणी करून थांबूया। श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव, भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, त्वं नो माता त्वं पिता प्तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं, त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं, त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता, कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं, भावात् सक्तिं च अखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते, श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तः, प्रियो भवेत् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय, श्रीमद् रंगावधूत स्वामी महाराज की जय, श्री गुरुदेवदत्त 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 दत्त दत्त, धन्यवाद।